तुम उलट चले सगळ्यांनी. हां तो बोला नको. चेक करा लास्ट पॉइंट काय होता. क्या होता रिफ्रैक्शन ऑफ लाइट एट अ प्लेन सरफेस. रिफ्लेक्शन प्रूव केलं आपण, रिफ्रैक्शन पण प्रूव केलं बरोबर. रिफ्लेक्शन प्रूव केलं, रिफ्रैक्शन प्रूव केलं, बेस्ड ऑन द ह्यूजन्स प्रिंसिपल वी हैव प्रूव्ड लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्रैक्शन, स्नेल्स लॉ, रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ द सेकेंड मीडियम विद रिस्पेक्ट टू फर्स्ट इज इक्वल टू साइन आई अपॉन साइन आर, ऑल दीज थिंग्स वी हैव लर्न्ड राइट. नाउ राइट डाउन रिफ्रैक्शन थ्रू मल्टीपल स्लैब्स. राइट डाउन रिफ्रैक्शन थ्रू मल्टीपल स्लैब्स. रिफ्रैक्शन थ्रू मल्टीपल स्लैब्स. आता बड़ा एक स्लैब असणार नाही, एकापेक्षा जास्त असतील. काय गंमत होते बघा. आता फार इंटरेस्टिंग इफेक्ट तुम्हाला ऑब्झर्व करता येतात. हेडिंग दिलं, आता जरास समोर लक्ष द्या, दोन मिनिटं ऑब्झर्व करा, परत लिहायला तुम्हाला वेळ येतो. बघा हे पहिलं मीडियम, दिस इज द फर्स्ट मीडियम विथ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू वन. ओके, दिस इज द सेकंड मीडियम विथ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू टू. दिस इज द थर्ड मीडियम विथ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू थ्री. अँड दिस इज द फोर्थ मीडियम विथ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू फोर. ओके, म्हणजे इथं पहिलं मीडियम, इथं दुसरं मीडियम, तिसरं मीडियम, चौथं मीडियम. ऑल दी मीडिया आर ट्रान्सपरंट, म्हणजे प्रत्येकातून लाईट पास होऊ शकते. ऑल दी मीडिया आर ट्रान्सपरंट मीन्स इच मीडियम इज कॅपेबल ऑफ पासिंग द लाईट थ्रू इट. ओके, ओपेकचं मीनिंग काय, लाईट विल नॉट बी एबल टू पास थ्रू द गिवन मीडियम. ऑप्टिकली ओपेक, ऑप्टिकली ओपेक मीन्स वॉट, यातनं लाईट पास होऊ शकत नाही. आणि ऑप्टिकली, एक सेकंड, ऑप्टिकली ट्रान्सपरंट म्हणजे लाईट कॅन बी पास थ्रू द मटेरियल. ऑल द मीडिया आर ऑप्टिकली ट्रान्सपरंट. ओके, सो काय झालं, पहिल्यांदा चेक करा, पहिल्या मीडियम मधून लाईट आली, अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे, थीटा वन. अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे, थीटा वन. बेंडिंग ऑफ लाईट वाईल पासिंग फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम इज कॉल्ड ऍज रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन झालं इथं या सर्फेसला, काय झालं, रिफ्रॅक्शन. लाईट टुवर्ड्स नॉर्मल बेंड झाली की अवे फ्रॉम नॉर्मल, टुवर्ड्स नॉर्मल. म्हणजे सेकंड मीडियम डेन्सर आहे विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, कारण डेन्सर असल्यामुळे लाईट काय झाली, टुवर्ड्स नॉर्मल बेंड झाली. परत पुढे आली, इथंपर्यंत आली. आता काय झालं, हा जो काय अँगल आहे थीटा टू, तो आता इथला अँगल ऑफ इन्सिडन्स बनला. चेक करा, पहिला अँगल ऑफ इन्सिडन्स कोण होता, थीटा वन. मग अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कोण होता, थीटा टू. पण आता तो काय बनला, अँगल ऑफ इन्सिडन्स परत बनला. आलं का लक्षात, आता हा अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणून काम करतो. तुम्हाला झेड इमॅजिन व्हायला पाहिजे, इथं झेड दिसला का तुम्हाला. आता हाच अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणून काम करतो आणि आता परत एक अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मिळतो, कोण, थीटा टू मिळाला. आता लाईट बेंडिंग अवे फ्रॉम नॉर्मल झालंय, म्हणजे थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम डेन्सर आहे की रेअरर आहे, रेअरर आहे, कारण लाइट बेंडिंग अवे फ्रॉम नॉर्मल झाली. हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन होता, पण तोच इथं परत काय बनला, अँगल ऑफ इन्सिडन्स बनला. परीक्षेमध्ये आम्हाला हा थीटा फोर विचारलेला असतो. परीक्षेमध्ये आम्हाला काय विचारलेला असतो, थीटा फोर विचारलेला असतो. म्यू वन दिलेला असतो, म्यू फोर दिलेला असतो, थीटा वन दिलेला असतो, थीटा फोर विचारलेला असतो. मधलं काय देतच नाही, मधलं काही देतच नाही. थीटा टू देत नाहीत, म्यू टू देत नाहीत, थीटा थ्री पण देत नाहीत, म्यू थ्री पण देत नाही बरोबर. काय असतं परीक्षेमध्ये, म्यू वन दिलेला असतो, म्यू थीटा वन दिलेला असतो, म्यू फोर विचार, म्यू फोर दिलेला असतो, थीटा फोर विचारलेला असतो, मधलं काय देतच नाही. मग ते कसं कॅल्क्युलेट करायचं थोडस ऑब्झर्व करूया. सो इथं झाली लाईट बेंडिंग अवे फ्रॉम नॉर्मल. हा जो काय थीटा थ्री आहे तो अँगल ऑफ इन्सिडन्स बनला. आता परत लाईट बेंडिंग टुवर्ड्स नॉर्मल झाली, म्हणजे म्यू फोर इज डेन्सर विथ रिस्पेक्ट टू म्यू थ्री, फोर्थ मीडियम इज डेन्सर विथ रिस्पेक्ट टू थर्ड मीडियम, याचा पण विचार झाला. आता एक मिनिट फक्त इथं ऑब्झर्व करा मी काय काय लिहितोय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कसं लिहायचं ठरलंय आपलं,
आपल्याला माहिती आहे कुठला नंबर कुठे लिहायचा, बरोबर का? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड म्हणजे म्यू टू. नुसतं म्यू टू म्हणजे काय असतं शिकवलंय, नुसतं म्यू टू लिहिलंय म्हणजे कुठला, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू क्यू म्हणजे नुसता म्यू टू. म्यू टू विथ रिस्पेक्ट टू म्यू वन म्हणजे काय, सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. मग असे लिहिता येतं, सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्युम डिवाइडेड बाय फर्स्ट मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्युम, असे लिहिता येतं. पण याचा फॉर्म्युला स्नेल्स लॉच्या हिशोबाने ठरलाय आपला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज इक्वल टू साईन आय अपॉन साईन आर, साईन आय अपॉन साईन आर ना. सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम काय ठरलंय, साईन आय अपॉन साईन आर. मग सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम म्हणजे साईन आय अँगल ऑफ इन्सिडन्स अपॉन साईन आर, समजलं का? म्हणजे म्यू टू अपॉन म्यू वन इज इक्वल टू साईन आय अपॉन साईन आर. पण साईन आय म्हणजे कोण, थिटा वन. साईन आर म्हणजे कोण, थिटा टू. म्हणजे साईन थिटा वन अपॉन साईन थिटा टू. इथंपर्यंत काय डाऊट आहे का? बरोबर, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. म्यू वन साईन थिटा वन, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्यू वन साईन थिटा वन इज इक्वल टू म्यू टू साईन थिटा टू. बरोबर आलं का इथं, म्यू वन साईन थिटा वन इज इक्वल टू म्यू टू साईन थिटा टू. इफ दिस इज ट्रू फॉर गिवन पेअर वन अँड टू, इट विल बी ट्रू फॉर गिवन पेअर टू अँड थ्री, इट विल बी ट्रू फॉर गिवन पेअर थ्री अँड फोर. जर हे वन आणि टू साठी ट्रू असेल, म्हणजे म्यू वन साईन थिटा वन इक्वल टू म्यू टू साईन थिटा टू, हे जर वन पेअर साठी, एका पेअर साठी ट्रू असेल तर बाकीच्या सगळ्या पेअर साठी ट्रू असणार, बरोबर का? मग मी इथे असं म्हणू शकतोय का की म्यू वन साईन थिटा वन इज इक्वल टू म्यू टू साईन थिटा टू आहे. मग सर या बाउंड्रीला पण तेच राहायला पाहिजे. म्यू बघा इथं कसं झालं, म्यू वन साईन थिटा वन इज इक्वल टू म्यू टू साईन थिटा टू. मग आम्ही असं पण म्हणू शकतोय ना, म्यू टू साईन थिटा टू इज इक्वल टू म्यू थ्री साईन थिटा थ्री, आणि म्यू थ्री साईन थिटा थ्री इज इक्वल टू म्यू फोर साईन थिटा फोर. समजतंय का? इफ आय कॅन राईट दिस, देन आय कॅन राईट म्यू टू साईन थिटा टू इक्वल्स म्यू थ्री साईन थिटा थ्री. आलं का लक्षात? म्यू वन साईन थिटा वन इक्वल्स म्यू टू साईन थिटा टू, पण म्यू टू साईन थिटा टू म्हणजे म्यू थ्री साईन थिटा थ्री, पण म्यू थ्री साईन थिटा थ्री म्हणजे म्यू फोर साईन थिटा फोर. आलं का लक्षात? या सगळ्यांना इथे इक्वेट केलंय मी, केलंय का? आता मला सांगा, परीक्षेमध्ये मला म्यू वन दिला, थिटा वन दिला, म्यू फोर दिला, तर मी थिटा फोर काढू शकतोय की नाही? मला मधल्या लोकांची गरज नाहीये. मल्टिपल स्लॅब रिफ्रॅक्शन, आलं का लक्षात? हा एक पॉईंट असतो जेईई आणि नीट मध्ये, बोर्ड मध्ये नाही, पण तुम्हाला एक मल्टिपल स्लॅब रिफ्रॅक्शन कसं बघा, हेडिंग रिफ्रॅक्शन थ्रू मल्टिपल स्लॅब्स. ओके, चार स्लॅब देतील, पाच देतील, किती का देऊ? तर तुम्हाला आता डायरेक्टली रूल माहिती आहे ना, दिस इज ट्रू फॉर एनी नंबर ऑफ स्लॅब्स. मग इथं 500 स्लॅब जरी दिल्या तरी म्यू वन साईन थिटा वन इज इक्वल टू म्यू 500 साईन साईन ऑफ थिटा 500, दिस इज ऑल्सो ऍप्लिकेबल. समजतंय का? लिहून ठेवा, एक मिनिट घ्या, पटकन लिहून घ्या. मल्टिपल स्लॅब रिफ्रॅक्शन लाईट बेन होत जाते आणि नॉर्मल बरोबर डिफरंट डिफरंट अँगल करत जाते. ते अँगल्स आम्हाला विचारू शकतात, दोज अँगल्स वी कॅन फाइंड आउट. काय काय दिलं जातं त्याला टिक मार्क करा. म्यू वन दिला जाईल, थिटा वन दिला जाईल, म्यू फोर दिला जाईल, थिटा फोर विचारला जाईल. पहिला डायग्राम ड्रॉ करा, मगच लिहायचं. जर तुमच्याकडं दोन टाईपच्या ग्लास ग्लासेस असतील, दोन टाईपच्या ग्लास स्लॅब असतील, ज्यांच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स च्या व्हॅल्यूज डिफरंट डिफरंट आहेत, घरी सुद्धा तुम्ही हा एक्सपेरिमेंट करू शकता. लेझर बीम वापरू शकता, रेड कलर, येलो कलर, कुठली जरी बेंड झालेली दिसेल तुम्हाला दोन स्लॅब मधून. हा एक्सपेरिमेंट घरी करता येतो आपल्याला.
लॉजिक लक्षात घ्या, लक्षात ठेवायला पण सोपं आहे. म्यू वन साइन थीटा वन इक्वल्स म्यू टू साइन थीटा टू. पहिल्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू पहिल्या मीडियम मधल्या अँगलचा साइन इज इक्वल टू दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू दुसऱ्या मीडियम मधल्या अँगलचा साइन. झालं का? बर. बरोबरले सर, असं रायटिंग स्पीड वाढवा. झालं का प्रमाणे? चला पुढे. हेडिंग द्या डिफ्रॅक्शन, असं हेडिंग पाहिजे इथं. डिफ्रॅक्शन बदलाय. चला हेडिंग द्या डिफ्रॅक्शन. फार इंटरेस्टिंग फेनोमेन आहे हा. तुम्ही जर मला विचारलं सर तुम्हाला इंटरफरन्स हा फेनोमेन आवडतो की डिफ्रॅक्शन हा फेनोमेन आवडतो, एक सेकंद माईक त्रास झाला. हा बघा, आपण लाईटचा एक वेव फेनोमेना बघितलाय. कुठला होता? इंटरफरन्स. बरोबर. रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन हे थोडेसे कॉमन वाटतात ना. रिफ्लेक्शन ऑफ लाईट फारसं काय मोठं वाटत नाही. बेंडिंग ऑफ लाईट वेन द मीडियम चेंजेस ते पण काय फार फारसं असं काही वेगळं वाटत नाही. रिफ्लेक्शन विषयी फारसं काय आम्हाला वाटत नाही. रिफ्रॅक्शन विषयी फारसं काय वाटत नाही. पण जेव्हा आम्ही इंटरफरन्स पॅटर्न बघतो स्क्रीनवरती, ब्राईट बँड डार्क बँड ब्राईट बँड डार्क बँड असं जेव्हा आम्हाला दिसायला चालू होतं तेव्हा थोडासा सब्जेक्ट इंटरेस्टिंग होतो. सो इंटरफरन्स ऑफ लाईट आम्ही स्टडी केला. बरोबर. त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग गोष्ट आहे, त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग जी गोष्ट आहे ती आहे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय आहे डिफ्रॅक्शन? नाव चेक करा. इंटरफरन्स वेगळं, रिफ्लेक्शन वेगळं, रिफ्रॅक्शन वेगळं, आणि आता काय बघतोय आपण? डिफ्रॅक्शन. आता काय बघतोय आपण? डिफ्रॅक्शन. हे काहीतरी वेगळं आहे. लिहा बरं डेफिनेशन. द बेंडिंग ऑफ लाईट, मी डिक्टेट करतो तुम्ही लिहा. द बेंडिंग ऑफ लाईट म्हणजे लाईट बेंड होणार आहे, इथंच इंटरेस्ट चालू होतो बघा. द बेंडिंग ऑफ लाईट नियर द एजेस ऑफ एन ऑब्स्टॅकल. The bending of light near the edges of an obstacle and entering into the region of geometric shadow. And entering in the region of geometric shadow. is called as diffraction.
The bending of light near the edges of an obstacle and entering into the region of geometrical shadow is called as diffraction. म्हणजे लाईट काय करते, बेंड होते. आतापर्यंत आपण काय शिकवलंय, लाईट ट्रॅव्हल्स इन अ वॉट एव्हर विल हॅपन विथ द लाईट, बट लाईट विल नॉट चेंज इट्स डायरेक्शन, और लाईट विल ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन पाथ. बरोबर. हा मे बी रिफ्लेक्ट व्हील, रिफ्रॅक्ट व्हील. अरे पण बेंड तर होणार नाही ना. पण बेंड झालेली सुद्धा लाईट आम्ही ऑब्झर्व केलेली आहे. जिथं शॅडो पडायला पाहिजे होती ऑब्स्टॅकलची, त्या शॅडो मध्ये सुद्धा लाईट एंटर झाली. गमत बघा, समजा इथे एक स्लिट ठेवली, आपण एक ओपनिंग आहे, इथे काय स्लिट आहे, इथं ओपेक मीडियम आहे, इथं ओपेक मीडियम आहे. हा एक पॉइंट सोर्स आहे. पॉइंट सोर्स पासून लाईट रे असा ट्रॅव्हल झाला, असा ट्रॅव्हल होत असतील, असे बरेच लाईट रेज येतील पॉइंट सोर्स पासून. हे सगळे लाईट रेज स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होणं एक्सपेक्टेड होत. इथं पासून बघा, नीट लक्ष द्या, या रिजन पासून या रिजन पर्यंत इल्युमिनेशन एक्सपेक्टेड होत, पण हे इल्युमिनेशन थोडस एक्सटेंड झालंय. इथं लाईट बेंड झाली आहे. डॉटेड लाईन इज द रिअल पार्ट. वी एक्सपेक्टेड दॅट लाईट विल ट्रॅव्हल ओनली इन द स्ट्रेट लाईन पार्ट. We expected that light will travel only in the straight line path. So only this much region was expected to be illuminated. इथं फक्त लाईट असेल असं एक्सपेक्टेड होत. पण याच्या थोडस पुढे सुद्धा आम्हाला लाईट एक्सपिरियन्स झाली. समजतंय का काय झालंय, असं का झालंय, यासाठी एक्सप्लेन करायला तुम्ही थेरीज मांडायचे असतात. Why this is happening? हे एक्सप्लेन करायसाठी तुम्ही थेरी मांडायचे, पेपर लिहायचा, मॅथमॅटिकल डिस्क्रिप्शन द्यायचा, देन द सायंटिस्ट विल रिव्ह्यू दॅट. परत एकदा ते चेक करतील आणि तो रिव्ह्यू झाल्यानंतर थेरी ऍक्सेप्ट केली जाईल किंवा रिजेक्ट केली जाईल. वाय दिस इज हॅपनिंग इट्स अ सेकंडरी क्वेश्चन. बट व्हॉट हॅज हॅपन्ड इज दिस, दॅट द लाईट वॉज एक्सपेक्टेड टू ट्रॅव्हल इन द स्ट्रेट लाईन पाथ अँड ओनली दिस मच रिजन वॉज एक्सपेक्टेड टू बी इल्युमिनेटेड. बट इन द शॅडो रिजन ऑल्सो, जिथं शॅडो पाहिजे होती, जिथं लाईट नको होती, तिथं सुद्धा लाईट ऑब्झर्व झाली. दिस इज व्हॉट वी हॅव ऑब्झर्व इन द रियालिटी. बरोबर. द सेम थिंग कॅन बी हॅपन, द सेम थिंग कॅन बी ऑब्झर्व विथ दी ऑब्स्टॅकल. इथं स्लिट होती, इथे एक स्लिट होती आणि इथं काय आहे, ऑब्स्टॅकल आहे. आता ऑब्स्टॅकलच्या केसमध्ये बघा, वी वेर एक्सपेक्टिंग दॅट लाईट विल ट्रॅव्हल अ स्ट्रेट लाईन पाथ लाईक दिस अँड after this region there should be illumination. इकडे बाहेर सगळीकडे इल्युमिनेशन, सोर्स मधून लाईट रेज इकडे पोहोचतील ना, या रिजन मध्ये पोहोचतील. याच्या पुढे, या पॉइंटच्या पुढे इल्युमिनेशन पाहिजे होत आणि इकडनं पण या ज्या काय सोर्स मुळे येणाऱ्या लाईट रेज आहेत, त्या लाईट रेज मुळे याच्या पुढे इल्युमिनेशन एक्सपेक्टेड होत. पण झालं काय, या दोन पॉइंटच्या मध्ये शॅडो एक्सपेक्टेड होती. इथं पासून इथंपर्यंत या शॅडोच्या रिजन मध्ये सुद्धा लाईट बेंड होऊन एंटर झाली. बघा, या शॅडोच्या रिजन मध्ये सुद्धा लाईट बेंड होऊन काय झाली, एंटर झाली. आणि जॉमेट्रिकल शॅडो जी काय होती ती थोडीशी रिड्यूस झाली. सो लाईट बेंड होती, लाईट काय होती, बेंड होती. सो एक्सपेक्टेड इल्युमिनेशन या पॉइंट पासून वरती होत, पण ते थोडस खाली आलं, म्हणजे इथंपर्यंत लाईट पोहोचतीय. इथे एक्सपेक्टेड इल्युमिनेशन या पॉइंट पासून खाली होतं, इकडे सगळ्या लाईट रेस पोहोचतील, पण इथे या ऑब्स्टॅकलची शॅडो या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत शॅडो एक्सपेक्टेड होती, पण त्या शॅडोच्या रिजन मध्ये सुद्धा लाईट एंटर झाली. दिस इज व्हॉट वी हॅव ऑब्झर्व अँड दॅट काइंड ऑफ इफेक्ट वी कॉल इट ऍज डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लिहून घ्या, ड्रॉ करून घ्या डायग्रॅम, स्लिट वाली डायग्रॅम आणि ऑब्स्टॅकल वाली डायग्रॅम, दोन्ही डायग्रॅम ड्रॉ करून घ्या. एक एक पॉइंट सोर्स दाखवा, लाईट बेंड झालेली दाखवा, एक्सपेक्टेड पाथ दाखवा, रिअल पाथ किंवा ऑब्झर्व पाथ. ऑब्झर्व म्हटलं तरी चालेल, रिअल चेंज. लाईट बेंड होते, लाईट कॅन बी ऑब्झर्व गेटिंग बेंड. Thank you.
जिथे शैडो एक्सपेक्टेड होती शैडो मध्ये सुद्धा लाइट थोडीशी एंटर झालेली आहे. सो बेसिकली द बेंडिंग ऑफ लाइट नियर द एजेस ऑफ एन ऑब्स्टॅकल, ऑब्स्टॅकलच्या एजला थोडीशी लाइट बेंड होते, बेंडिंग इफेक्ट ऑब्झर्व होतो. हे डिफ्रॅक्शनचे इफेक्ट वेव्ह थिअरी ऑफ लाईटनी प्रूव्ह करता येतात. वेव्ह फ्रंट, वेव्हलेट या लॉजिकनं हे प्रूव्ह करता येतं. सो वेव्ह थिअरी इज कॅपेबल ऑफ एक्सप्लेनिंग डिफ्रॅक्शन. वेव्ह थिअरी इज कॅपेबल ऑफ एक्सप्लेनिंग डिफ्रॅक्शन. लिंक विथ फक्त ऐकायचं. हॅलो, स्लिट वाले डिफ्रॅक्शन पॅटर्न दाखवा, पॅटर्न नाही डिफ्रॅक्शनचा इफेक्ट दाखवा आणि ऑब्स्टॅकल वाला डिफ्रॅक्शनचा इफेक्ट दाखवा. अच्छा बाबा, हाँ झालं का जायचं पुढे? नेक्स्ट लिहा, नोट काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत लिहा. आता नोट द डिफ्रॅक्शन ऑफ वेव्ह, नोट द डिफ्रॅक्शन ऑफ वेव्ह इज ऑब्झर्वेबल ओनली, द डिफ्रॅक्शन ऑफ वेव्ह इज ऑब्झर्वेबल ओनली व्हेन वेव्हचं डिफ्रॅक्शन केव्हा ऑब्झर्वेबल आहे? द डिफ्रॅक्शन ऑफ वेव्ह इज ऑब्झर्वेबल ओनली व्हेन, ओनली व्हेन द साईज ऑफ ऑब्स्टॅकल ऑर स्लिट, ओनली व्हेन द साईज ऑफ ऑब्स्टॅकल ऑर स्लिट, जेव्हा ऑब्स्टॅकलची किंवा स्लिटची साईज जी काय आहे, when the size of obstacle or slit is of the order of wavelength of light, is of the order of wavelength of light, the diffraction of wave is observable only when the size of obstacle or slit is of the order of wavelength of light.
म्हणजे ऑब्स्टॅकल ची साईज किती पाहिजे ऑफ दी ऑर्डर ऑफ वेव्हलेंथ ऑफ लाईट, म्हणजे जेवढी वेव्हलेंथ ऑफ लाईट आहे साधारण तेवढीच, साधारण तेवढीच साईज पाहिजे. बरोबर. आता मला सांगा वेव्हलेंथ ऑफ लाईट साधारण एखादी व्हॅल्यू सांगू शकता कुठल्या रेंज मध्ये असू शकते विजिबल लाईट ची वेव्हलेंथ, कुठल्या व्हॅल्यू पासून कुठल्या व्हॅल्यू पर्यंत असते सांगा. हा 3800 एंगस्ट्रॉम युनिट टू 7800 एंगस्ट्रॉम युनिट. बरोबर. आता एंगस्ट्रॉम युनिट म्हणजे काय, 10^-10. बर ठीक आहे. आता बघा लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल थोडीशी आयडिया येईल तुम्हाला, थोडस रफ कॅल्क्युलेशन करूया आपण इथे. काय म्हटलं तुम्ही विजिबल लाईटच्या वेव्हलेंथ, हा 3800 एंगस्ट्रॉम युनिट म्हणजे 10^-10 मीटर टू हा 7800 एंगस्ट्रॉम युनिट. एंगस्ट्रॉम युनिट म्हणजे 10^-10 मीटर. बर. आता मी काय करतो 0.38 × 10^-6 मीटर टू 0.78 × 10^-6 मीटर, म्हणजे हे काय झालं मायक्रोमीटर. हे काय झालं मायक्रोमीटर. सो 0.38 मायक्रोमीटर टू 0.78 मायक्रोमीटर. एक मिलीमीटर माहित आहे आम्हाला, 1 मिलीमीटर माहित आहे आम्हाला, दिसतो डोळ्यांनी बघता येतो 1 मिलीमीटर. त्याचे 1000 पार्ट करा, किती करा 1000 केले, त्यातला एक पार्ट घ्या, दॅट विल बी 1 मायक्रोमीटर. त्या 1 मायक्रोमीटरचे परत 10 पार्ट करा, परत 10 पार्ट करा, केले, दॅट विल बी 0.1 मायक्रोमीटर. असे 0.1 मायक्रोमीटरचे 3 पार्ट घ्या, दॅट विल बी 0.3 मायक्रोमीटर. समजलं, थोडस इमॅजिन झालं. सो इमॅजिन हाऊ स्मॉल दॅट ऑब्स्टॅकल शुड बी, इट शुड बी ऑफ द ऑर्डर ऑफ मायक्रोमीटर्स. बरोबर. जेवढं लहान ऑब्स्टॅकल बघता येते का किंवा दिसतंय का डोळ्यांनी, लॅब मध्ये आम्हाला डिझाईन करता येईल छोटस एकदम पिन होल, छोटस 1 मायक्रोमीटरचं 0.1 मायक्रोमीटरचं पिन होल क्रिएट करता येईल, फार चांगला डिफ्रॅक्शनचा इफेक्ट बघता येईल, लाईट बेंड झालेली दिसेल, सगळं ऑब्झर्व करता येईल. पण डिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑब्झर्व करणं इतकं सोपं असणार नाही एवढं तर कळालं. मोस्ट ऑफ दी टाइम काय होतं, इव्हन छोटासा जरी मिरर तुम्ही घेतला, 1 सेंटीमीटरचा जरी मिरर घेतला, 1 सेंटीमीटरचा जरी तुम्ही मिरर घेतला तरी त्याच्यापासून लाईट रिफ्लेक्ट इझिली होईल, डिफ्रॅक्ट होणं लवकर पॉसिबल नाही आहे. एक छोटासा छोटासा मिरर ऍज अ ऑब्स्टॅकल तुम्ही युज केला, एक छोटस पीस ऑफ मेटल जरी युज केलं तुम्ही 1 सेंटीमीटरचं तरी लाईट रिफ्लेक्ट इझिली होणार आहे दॅन डिफ्रॅक्ट. समजतंय का. सो डिफ्रॅक्शनचा इफेक्ट ऑब्झर्व करायला साईज ऑफ दी ऑब्स्टॅकल शुड बी ऑफ दी ऑर्डर ऑफ वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह यूज. मग सर साऊंडच्या वेव्हलेंथ 1 मीटर, 80 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर, 120 सेंटीमीटर अशा असतात. साऊंडच्या वेव्हलेंथ तुम्हाला मीटरच्या रेंज मध्ये मिळू शकतात. या विंडोची जी काय साईज आहे ती 1.5 मीटर आहे. किती आहे 1.5 मीटर आहे. सो साऊंड वेव्स कॅन गेट डिफ्रॅक्टेड थ्रू दिस विंडो बट लाईट वेव्स विल ट्रॅव्हल स्ट्रेट लाईन पाथ. समजते का. कुठला इफेक्ट डॉमिनंट असेल साऊंड वेव्हच्या रिफ्लेक्शन साऊंड वेव्हच्या डिफ्रॅक्शनचा की लाईट वेव्हच्या डिफ्रॅक्शनचा फॉर दिस स्लिट विच इज इन द शेप ऑफ द विंडो. डिफ्रॅक्शन त्याची वेव्हलेंथ साऊंडची वेव्हलेंथ ऑफ द ऑर्डर ऑफ मीटर आहे. बरोबर. ही विंडो 1.5 मीटरची आहे. विंडो म्हणजे एक स्लिटच आहे ना, 1.5 मीटरची आहे. कशाशी कम्पॅरेबल आहे साऊंड वेव्हच्या वेव्हलेंथ बरोबर कम्पॅरेबल आहे. सो साऊंड बेंड होऊन जाऊ शकतो इथं. आलं का लक्षात. इफ यू हॅव अ विंडो लाईक दिस देन फ्रॉम दॅट विंडो साऊंड कॅन इझिली, समजा इकडनं असा साऊंड आला आणि तो बेंड होऊन गेला, दॅट इज पॉसिबल. ऐकायला येऊ शकतं इथं, डायरेक्ट ऐकायला येऊ शकतो, साऊंड डिटेक्ट होऊ शकतो. तो तुम्हाला बाकीच्या ठिकाणाहून कुठून रिफ्लेक्ट होऊन आलेला नाहीये, डायरेक्टली बेंड होऊन आलेला साऊंड आहे तो. ओके. सो साऊंड वेव्ह डिफ्रॅक्शन कॅन बी ऑब्झर्व विथ द विंडो लाईक ऑब्जेक्ट. समजतंय का. मोठे मोठे आमच्या आजूबाजूला जे काय दिसणारे ऑब्जेक्ट आहेत या ऑब्जेक्ट बरोबर आम्ही साऊंड वेव्हच्या डिफ्रॅक्शनचा एक्सपेरिमेंट करू शकतो. लाईट वेव्हच्या डिफ्रॅक्शनचा एक्सपेरिमेंट करता येणं थोडस डिफिकल्ट आहे,
कळते का? कारण क्रायटेरिया काय आहे डिफ्रॅक्शनचा, डिफ्रॅक्शन केव्हा दिसतं, केव्हा ऑब्झर्वेबल आहे, केव्हा मेजरेबल आहे, व्हेन द साईज ऑफ ऑब्स्टॅकल ऑर स्लिट इज ऑफ द ऑर्डर ऑफ वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह यूज. ओके बर, या परत हेडिंग द्या टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन. हेडिंग द्या टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शनचे टाइप्स. मग आम्ही डिफ्रॅक्शन पुढे अजून स्टडी केलं, डिफ्रॅक्शन ऑब्झर्व झालं, सायंटिस्टना लक्षात आलं अरे हे काहीतरी नवीन आहे. नवीन आहे म्हटलं की सायंटिस्टना लगेच असा उत्साह येतो आणि लगेच ते काय करायला चालू करतात, एक्सपेरिमेंट डिझाईन करायला चालू करतात, कुठल्या कुठल्या टाइपचे डिफ्रॅक्शन होऊ शकतात, लगेच त्याची थेअरी लिहायची, सिलेबस मध्ये आणायचं, सगळं काम चालू होतं त्यांचं. बरोबर ना सर? ते कोण सायंटिस्ट आहेत फक्त एकदा पकडून आला नाही. पहिला फ्रॅनहॉफर डिफ्रॅक्शन, स्पेलिंग बघा, फ्रॅनहॉफर फ्रॅनहॉफर असं नाव पाहिजे ना काय काय म्हणतोस ऐकायला येतो? बरं द्या फ्रॅनहॉफर डिफ्रॅक्शन. फ्रॅनहॉफर डिफ्रॅक्शन म्हणजे काय द्या? इफ द डिस्टन्स बिटवीन द प्रायमरी सोर्स, म्हणजे जिथून कुठून लाईट येते, इफ द डिस्टन्स बिटवीन द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट अँड द ऑब्स्टॅकल ऑर द स्लिट, सोर्स आणि ऑब्स्टॅकल बर यांच्यामधलं डिस्टन्स, त्याच्याविषयी काहीतरी सांगतात. ठीक आहे बघूयात काय सांगतात. इफ द डिस्टन्स बिटवीन द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट अँड द ऑब्स्टॅकल ऑर द स्लिट, इफ द डिस्टन्स बिटवीन प्रायमरी सोर्स ऑफ लाईट, इफ द डिस्टन्स बिटवीन प्रायमरी सोर्स ऑफ लाईट अँड द ऑब्स्टॅकल ऑर स्लिट इज व्हेरी लार्ज, इज व्हेरी लार्ज, लाईट फार लांबून यायला लागली आणि मग ऑब्स्टॅकलला येऊन धडकते, इफ द डिस्टन्स बिटवीन द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट अँड द ऑब्स्टॅकल ऑर स्लिट इज व्हेरी लार्ज, म्हणजे लाईट फार लांबून आली आहे आणि मग ती ऑब्स्टॅकलला हिट होते किंवा स्लिटला हिट होते, then the diffraction is called as Fraunhofer diffraction. Spelling check kara, Fraunhofer. then the diffraction is called as Fraunhofer diffraction. mala sanga light jar far lambun yet asel tar light cha wavefront plane asel, spherical asel ki cylindrical asel? फार लांबून येईल, इट इज गोइंग टू बी अ प्लेन वेव्हफ्रंट. तोच नेक्स्ट पॉइंट आहे लिहा, द वेव्हफ्रंट इन्सिडेंट ऑन द डिफ्रॅक्टिंग अपॅरेटस, द वेव्हफ्रंट इन्सिडेंट ऑन द डिफ्रॅक्टिंग अपॅरेटस. सर डिफ्रॅक्टिंग अपॅरेटस म्हणजे काय? काय नाही, स्लिट किंवा ऑब्स्टॅकल यालाच डिफ्रॅक्टिंग अपॅरेटस असं म्हणतात. स्लिट किंवा ऑब्स्टॅकललाच डिफ्रॅक्टिंग अपॅरेटस असंही म्हणतात. The wavefront incident on the diffracting apparatus is plane wavefront. And light far lambun yali. The wavefront incident on the diffracting apparatus is plane wavefront. To ek plane wavefront asto. Bar, theek hai. Pudhe gaya. टू ऑब्झर्व द डिफ्रॅक्शन पॅटर्न, डिफ्रॅक्शन पॅटर्न या वर्डला अंडरलाईन करा. डिफ्रॅक्शन ऑब्झर्व नाही करायचं, आता आम्हाला काय ऑब्झर्व करायचं आहे? डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्झर्व करायचं आहे. हे काय नवीन आहे? डिफ्रॅक्शन म्हणजे बेंडिंग ऑफ लाईट नियर द एजेस ऑफ अन ऑब्स्टॅकल विच कॅन बी ऑब्झर्व. ठीक आहे की? पण हे डिफ्रॅक्शन पॅटर्न काय? अंडरलाईन करायला. टू ऑब्झर्व द डिफ्रॅक्शन पॅटर्न म्हणजे जसा इंटरफरन्स पॅटर्न होता तसा. To observe the diffraction pattern, we have to use a convex lens. But between the slit and the screen. लिहून ठेवा आता, ह्याची डायग्राम वगैरे नंतर मी ड्रॉ करून दाखवणार आहे.
to observe the diffraction pattern, we have to use a convex lens, convex. For time being, फक्त हा पॉइंट लिहून ठेवा, त्याची डायग्राम मी तुम्हाला दाखवतो. To observe the diffraction pattern, we have to use a convex lens between the slit and the screen. स्लिट च्या पुढे आणि स्क्रीनच्या मागे, स्लिट आणि स्क्रीनच्या मध्ये तुम्हाला एक लेन्स वापरावी लागते आणि मग तुम्हाला ब्राइट डार्क ब्राइट डार्क ब्राइट डार्क असा पॅटर्न दिसायला चालू होतो. काय होत? ब्राइट डार्क पॅटर्न दिसायला चालू होतात, जसे इंटरफरन्स मध्ये दिसायला चालू झाले होते. ओके, फार इंटरेस्टिंग इफेक्ट आहे, फार मजेशीर पण आहे. ओके, लक्षात येईल हळूहळू तुम्हाला. पहिल्यांदा जरा थेरॉटिकला ते लिहून घ्या, नंतर याचं मॅथमॅटिक्स पण करायचं आहे आपल्याला. सेकंडला सेकंड टाइप ऑफ डिफ्रॅक्शन, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन फ्रॅनहॉफर मध्ये डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्लिट काय होतं? व्हेरी लार्ज. इथं ते व्हेरी लार्ज असणार नाही, स्मॉल असत. करेक्ट. लिहा फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन, हेडिंग दिलं त्याच्यामध्ये लिहा, इफ द डिस्टन्स बिटवीन द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट and the obstacle or slit, if the distance between the primary source of light and the obstacle or slit is small, if the distance between the primary source of light and the obstacle or slit is small, either small asil is small, then the diffraction is called as Fresnel diffraction. Then the diffraction is called as Fresnel diffraction. Then the diffraction is called as Fresnel diffraction. Okay. लक्षात ठेवता येईल फ्रॅनहॉफर नाव मोठं आहे, डिस्टन्स पण जास्त असेल. फ्रेस्नेल नाव लहान आहे, डिस्टन्स बिटवीन द सोर्स अँड द स्लिट स्मॉल असेल. बरोबर, मी तर असं लक्षात ठेवलं होत. बर, आता मला सांगा सोर्स पासूनच डिस्टन्स स्लिटच किंवा ऑब्स्टॅकलच स्मॉल आहे, व्हेरी लार्ज नाही आहे, मग वेवफ्रंट कुठल्या टाईपचा असेल? प्लेन, स्फेरिकल, सिलिंड्रिकल? प्लेन असेल बरं, स्फेरिकल असेल, ठीक आहे, स्फेरिकल असेल. सिलिंड्रिकल का नसेल? ठीक आहे, स्फेरिकल असेल. पॉइंट सोर्स असेल तर? स्फेरिकल असेल. नसेल तर? लाईट सोर्स असेल तर? सिलिंड्रिकल पण असेल. सो बोथ आर पॉसिबल. सो लिहा पुढे, द वेवफ्रंट इन्सिडेंट ऑन द डिफ्रॅक्टिंग अपॅरेटस, द वेवफ्रंट इन्सिडेंट ऑन द डिफ्रॅक्टिंग अपॅरेटस, the wavefront incident on the diffracting apparatus, the wavefront incident on the diffracting apparatus is spherical or cylindrical, is spherical or cylindrical? But to spherical kiwa cylindrical asto wavefront incident on the diffracting apparatus, इट इज स्फेरिकल ऑर सिलिंड्रिकल. ठीक आहे, पुढे इन्फॉर्मेशन म्हणून फक्त लिहा, वी डू नॉट नीड लेन्स टू ऑब्झर्व द पॅटर्न ऑन द स्क्रीन. स्क्रीन वरती पॅटर्न बघण्यासाठी लेन्स लागत नाही, पॅटर्न बघायसाठी तुम्हाला लेन्सची गरज नाही आहे. इन्फॉर्मेशन म्हणून लिहा, मे बी तुम्हाला पॉइंट ऑफ डिफरन्स वगैरे जर विचारला तर सांगता यायला पाहिजे. इन्फॉर्मेशन आहे, थोडस थेरॉटिकल आहे आज. द वेवफ्रंट इन्सिडेंट ऑन द डिफ्रॅक्टिंग अपॅरेटस, डिफ्रॅक्टिंग अपॅरेटस म्हणजे ती जी काही स्लिट आहे किंवा ऑब्स्टॅकल आहे ज्याच्यावरती लाईट इन्सिडेंट होते आणि थोडीशी बेंड होते त्याच्या एजला, त्यालाच डिफ्रॅक्टिंग अपॅरेटस असं म्हणतात. इज स्फेरिकल ऑर सिलिंड्रिकल, तो वेवफ्रंट स्फेरिकल किंवा सिलिंड्रिकल आहे. वी डू नॉट नीड अ लेन्स टू ऑब्झर्व द पॅटर्न ऑन द स्क्रीन. ठीक आहे, टाईप्स कळाले, फ्रॅनहॉफर डिफ्रॅक्शन आणि फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. आमच्या सिलेबसमध्ये जे डिफ्रॅक्शन आहे मेन्स आणि नीटला ते आहे फ्रॅनहॉफर डिफ्रॅक्शन पॅटर्न. कुठला आहे?
फ्राउनहॉफर डिफ्रैक्शन पैटर्न फॉर अ सिंगल स्लिट, म्हणजे डिफ्रैक्शन ड्यू टू अ सिंगल स्लिट, ऑब्स्टॅकल पण घेतलं नाहीये त्यांनी, त्यांनी काय घेतलेलं आहे एक स्लिट घेतलेली आहे आणि त्याचा कुठल्या टाइपचं डिफ्रॅक्शन बघणार आहे, फ्रेस्नेल की फ्रॅनहॉफर, फ्रॅनहॉफर, ओके सो हेडिंग द्या फ्रॅनहॉफर डिफ्रॅक्शन पॅटर्न फॉर सिंगल स्लिट, फ्रॅनहॉफर डिफ्रॅक्शन पॅटर्न फॉर सिंगल स्लिट, बर फ्रॅनहॉफर डिफ्रॅक्शन पॅटर्न फॉर सिंगल स्लिट, जसा इंटरफरन्स पॅटर्न दिसायचा तसा आता आम्हाला डिफ्रॅक्शन पॅटर्न दिसणार आहे, बर ठीक आहे, हळूहळू हळूहळू हे सगळं रिव्हील होईल की हे नक्की काय चालू आहे, पॅटर्न कसा काय दिसला सर बघूया, म्हणजे ब्राईट बँड डार्क बँड, ब्राईट बँड डार्क बँड असे दिसले आम्हाला, का बरं समजेल आम्हाला, आता हे कसं ड्रॉ करायचं जरास ऑब्झर्व करा, जरास ऑब्झर्व करा एक मिनिट आणि त्यानंतर मग ही डायग्राम पहिल्यांदा तुम्ही ड्रॉ करून घ्यायची, पण त्याआधी हे कसं ड्रॉ केलं जातं जरास ऑब्झर्व करा, मी ते तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो, पहिल्यांदा एक स्लिट तयार करून घेऊया बरोबर, या सिक्वेन्स मध्ये ड्रॉ करा, कन्फ्युजन क्रिएट होत नाही कारण बऱ्याच लाईटच्या रेज ना आम्ही इथं दाखवलेला, ही झाली स्लिट, त्यानंतर ही झाली स्क्रीन, स्लिट झाली स्क्रीन झाली, स्लिट आणि स्क्रीनच्या मध्ये स्लिटच्या बऱ्यापैकी जवळ स्क्रीन पासून बऱ्यापैकी लांब एक लेन्स ड्रॉ करायची, दिस इज कॉल्ड एज अ कॉन्व्हेक्स लेन्स, इट इज बेसिकली कॉल्ड एज बाय कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स, ओके, आता जो वेव्ह फ्रंट आहे तो प्लेन वेव्ह फ्रंट आहे, प्लेन वेव्ह फ्रंटला करस्पॉन्डिंग पॅरलल रेज असतील, प्लेन वेव्ह फ्रंटला करस्पॉन्डिंग रेज कशी असतील पॅरलल, इथं जर मला वेव्ह फ्रंट ड्रॉ करायचा असेल, ह्या सगळ्या वेव्ह नॉर्मल किंवा रे ऑफ लाईट आहे, रे ऑफ लाईटला वेव्ह फ्रंट कसा असतो परपेंडिक्युलर, सो हा जो वेव्ह फ्रंट, वेव्ह फ्रंट आहे हा आहे तुमचा पॅरल वेव्ह फ्रंट, हा पॅरल वेव्ह फ्रंट येणार आहे आणि या स्लिटला येऊन धडकणार आहे आणि परत लाईट रेज बेंड होणार आहे, ओके स्लोली स्लोली आपण याला कन्स्ट्रक्ट करूयात, सो समजा लाईट रेज यायला सुरुवात झाली, असे लाईट रेज आले, याच्यामध्ये थाउजंड्स ऑफ लाईट रेज आहेत, थाउजंड्स अँड मिलियन्स ऑफ लाईट रेज इथून येत आहेत, ओके हे लाईट रेज इथं ऑब्स्टॅकलच्या एजला यांचं बेंडिंग व्हायला सुरुवात झालं, काही स्ट्रेट जात आहेत काही बेंड होत आहेत, हे सगळं चालू झालं, असं नाही की फक्त त्याच बाजूला बेंड होत आहे, इथनं वरती पण बेंड होऊ शकतात, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लम, ओके समजून घ्यायचा प्रयत्न करा, स्ट्रेट पण जात आहेत बेंड पण होत आहेत, इथंपर्यंत लक्षात आलं, ओके त्यानंतर इथं आम्ही एक लेन्स वापरलेली आहे, ही लेन्स वापरण्याचं कारण आहे की आम्हाला स्क्रीन वरती पॅटर्न बघायचा आहे, डिफ्रॅक्शन तर झालं की इथं लाईट बेंड झाली की इथं नियर दी एजेस ऑफ अन ऑब्स्टॅकल लाईट तर बेंड झाली, इथं विषय संपला, पण आम्हाला याचा पॅटर्न बघायचा आहे सर, मग आम्हाला पॅटर्न जर बघायचा असेल तर मात्र त्या केसमध्ये आम्हाला काय करावं लागतं, स्क्रीनवरच्या प्रत्येक पॉइंटला जाऊन चेक करावं लागतं की इथं कोणत्या कोणत्या लाईट वेव्ज येत आहेत, सो एक सेंट्रल लाईन मी ड्रॉ करतो किंवा एक सेंट्रल लाईट रे असा ड्रॉ करतो, हा सेंट्रल लाईट रे, ओके तो जाऊन स्क्रीनला इथं त्या पॉइंटला इंटरसेक्ट करतो, सो आता स्क्रीनच्या सेंटरला मी विचार केला, स्क्रीनच्या सेंटरला येणारे ऑल पॉसिबल रेज मला ड्रॉ करायचे, ऑल पॉसिबल मिलियन्स ऑर थाउजंड्स ऑफ वेव्ज आर कमिंग ऍट दिस पॉइंट, मग ते कुठून आलेले असतील चेक करूयात, हा टॉप वाला रे इथं आलाय, इथनं तो लेन्समुळे बेंड झालाय, रिफ्रॅक्शन होतं ना, लेन्स काय करते ते रिफ्रॅक्शनच करते, लेन्स म्हणजे काय ग्लास स्लॅब आहे, ते रिफ्रॅक्ट करेल, लाईटची डायरेक्शन चेंज करेल आणि इथल्या सगळ्या रेजना काय करेल सेंटरला फोकस करेल, सो इथून थाउजंड्स किंवा मिलियन्स ऑफ लाईट रेज जे असे येत आहेत, असे जे काय येत आहेत भरपूर रेज येत आहेत ना, ते भरपूर रेज असे येत आहेत, हे सगळे रेज कुठं पोहोचत आहेत सेंटरला पोहोचत आहेत, इथून पण रेज येत आहेत सेंटरला पोहोचत आहेत, इथून पण रे येतोय बेंड होतोय सेंटरला पोहोचतोय, इथून रे येतोय बेंड होतोय सेंटरला येऊन पोहोचतोय, आता डिफ्रॅक्ट झालेले जे काय रेज आहेत ते डिफ्रॅक्ट झालेले रेज स्क्रीनवरच्या प्रत्येक पॉइंटला चेक करायचं, कुठल्या तरी एका पॉइंटला जायचं तिथं चेक करायचं की कुठले कुठले रेज येणं पॉसिबल आहे, सो इथं डिफ्रॅक्ट झालेला रे आहे तो परत लेन्समुळे बेंड झालाय इथं आलाय, इथं डिफ्रॅक्ट झालेला रे आहे लेन्समुळे बेंड झालाय परत इथं आलाय, हा एक रे असेल बेंड झाला असेल लेन्समुळे इथं आलाय,
So these are the possibilities of rays arriving at a given point on the screen. Here are thousands of rays at a given point. Interference मध्ये at a given point फक्त दोन rays येतात, दोन waves येतात. Interference मध्ये आठवत आहे का? त्या दोन slit असायच्या. आता किती slit आहे आमच्याकडे? एकच. आणि ही जी काही slit आहे ही अगदीच नॅरो स्लीट नाही आहे. इंटरफरन्स वाली स्लीट कशी होती? अगदीच नॅरो होती. एका स्लीट मधून एक वेव बाहेर पडायची. इंटरफरन्स वाल्या दोन स्लीट मधून दोन वेव्स बाहेर पडायच्या आणि स्क्रीनच्या पॉइंट वरती स्क्रीन वरच्या कुठल्याही एका पॉइंटला दोनच वेव्स यायचे. डॉमिनंटली दोनच वेव्स यायच्या. पहिल्या स्लीट मधून एक वेव एस वन पी पाथ ट्रॅव्हल करून यायची. दुसऱ्या स्लीट मधून दुसरी वेव एस टू पी पाथ ट्रॅव्हल करून यायची. त्यांचा पाथ डिफरन्स आम्ही बघायचो, ब्राईट की डार्क ठरवायचो. इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू किंवा ऑड मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू च्या लॉजिक. पण आता तुम्ही डायरेक्टली इंटरफरन्सचं लॉजिक वापरू शकत नाही, कारण इथं थाउजंड्स ऑफ वेव्स येत आहेत. गिव्हन पॉइंटला थाउजंड्स ऑफ वेव येत आहेत. समजते का? या थाउजंड्स ऑफ वेव्हच्या इंटरफरन्सचा विचार करा. या थाउजंड्स ऑफ वेव्हच्या सुपर पोझिशनचा विचार करा. या थाउजंड्स ऑफ वेव्स कलेक्टिव्हली ठरवतील तिथं पॉइंट डार्क असणार कि ब्राईट असणार किंवा त्या पॉइंटची इंटेन्सिटी किती असणार. समजायला लागलंय का? थोडं थोडं लक्ष द्यायला लागलंय. सो डिफ्रॅक्शन पॅटर्न आता आम्हाला स्क्रीनवरती दिसायला चालू होईल. पुढचं सगळं तुमच्यासारखं नेहमीसारखं रेग्युलर बघा. आता हे जे काही डिस्टन्स आहे ही आहे फोकल लेंथ ऑफ द लेन्स. लेन्सची फोकल लेंथ. पॅरलल येणारे रेज, पॅरलल येणारे रेज लेन्स मधनं, लेन्सला जेव्हा पॅरलल रेज येतात हे सगळे पॅरलल रेज लेन्स एकाच पॉइंटला फोकस करते. त्या पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द लेन्स म्हणजे फोकल लेंथ. ओके, लेन्सला जे काय पॅरलल रेज आहेत बघा, हे सगळे पॅरलल रेज आहेत. काय हे पॅरलल? पॅरलल रेज एकाच पॉइंटला येतात. तो जो काय पॉइंट आहे आणि त्या पॉइंटचं लेन्सच्या सेंटर पासूनचं जे काय डिस्टन्स असतं त्याला फोकल लेंथ ऑफ द लेन्स म्हणतात. आणि हे जे काय प्लेन आहे, हे जे काय प्लेन आहे त्या प्लेनला फोकल प्लेन ऑफ द लेन्स म्हणतात. त्या फोकल प्लेन मध्ये तुम्ही व्हाईट स्क्रीन किंवा ब्लॅक स्क्रीन इथं तुम्ही धरायची असते किंवा एखादी कुठल्या तरी कलरची स्क्रीन तुम्ही इथं धरा. ओके, डिपेंडिंग अपॉन कुठल्या कलरची लाईट तुम्ही वापरताय. फॉर एक्झाम्पल येलो कलरची लाईट वापरताय, मग इथं तुम्ही ब्लॅक स्क्रीन किंवा व्हाईट स्क्रीन वापरू शकता. ओके, आता ही डायग्राम ड्रॉ करून घ्यायला जरा सुरुवात करा. या डायग्रामचे डिटेल्स तुम्हाला मी आता सांगायला चालू करतो. ही डायग्राम ड्रॉ करायची आहे. त्याच्यामध्ये पी हा गिव्हन पॉइंट आहे. करा सुरुवात करा, ड्रॉ करायला सुरुवात करा. एकदा आता कलर जाऊ दे, वेळ लागला तरी चालेल. पण आताच माझ्या बरोबर ड्रॉ करा ते. बेसिक आयडिया मी तुम्हाला दाखवलेली आहे की हे नक्की काय चालू आहे. हा स्क्रीनचा सेंटर आहे पॉइंट ओ. गिव्हन पॉइंटचं डिस्टन्स एक्स नेहमीप्रमाणे. गिव्हन पॉइंटचं सेंटर पासूनचं डिस्टन्स एक्स. इंटरफरन्स मध्ये पण तेच होतं. हे डिफ्रॅक्टेड रेज आहेत तुमचे, बेंड झालेत बघा ते. या स्लीटची जी काही विड्थ आहे स्मॉल ए, स्लीटची जी काही विड्थ आहे स्मॉल ए, स्मॉल ए स्लीट विड्थ. एफ फोकल लेंथ ऑफ द लेन्स. आणि हे डिस्टन्स बिटवीन द स्लीट अँड द स्क्रीन. डिस्टन्स बिटवीन स्लीट अँड द स्क्रीन ला आपण कॅपिटल डी म्हणतोय बघा. आणि कॅपिटल डी ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू एफच घ्यायची. परीक्षेमध्ये तुम्हाला कॅपिटल डी दिलेला असतो त्याची काळजी आपण करत बसायची गरज नसते. पण समजा इनकेस कधी जर नाही दिला तर पटकन चेक करायचं की लेन्सची फोकल लेंथ दिली आहे का आम्हाला. पण लेन्स अगदीच जवळ असते, स्लीटच्या फार जवळ असते, त्यामुळे हे डिस्टन्स निग्लिजिबल असत कम्पेअर्ड विथ द टोटल डिस्टन्स कॅपिटल डी. सो दॅट कॅपिटल डी डिस्टन्स इज टेकन ॲज स्मॉल एफ. कारण लेन्स ही स्लीटच्या फार जवळ असते. सो दिस डिस्टन्स इज निग्लिजिबल. सो कॅपिटल डी इज इक्वल टू स्मॉल एफ. एक्झाम मध्ये डायरेक्टली कॅपिटल डी दिलेला असतो. इन केस तुम्हाला माहित आहे की नाही चेक करायला फोकल लेंथ देऊ शकता. इन दॅट केस फोकल लेंथ इक्वल टू कॅपिटल डी घ्यायचं. गिवन पॉइंट पी, गिवन पॉइंट पी, गिवन पॉइंटला येणाऱ्या मिलियन्स ऑफ वेव्स असतील. ही टॉप मोस्ट वेव आहे, ही टॉप मोस्ट वेव आहे. आणि ही जी आहे ती बॉटम मोस्ट वेव आहे. याच्यामधून मिलियन्स ऑफ वेव्स येत आहेत पॉइंट पी ला. लेन्स मधून बेंड होऊन पॉइंट पी ला मिलियन्स ऑफ वेव्स येत आहेत. ही टॉप मोस्ट वेव आहे, टॉप मोस्ट. ही बॉटम मोस्ट वेव आहे.
या टॉप मोस्ट वेव आणि बॉटम मोस्ट वेव याच्यामध्ये मिलियन्स ऑफ वेव्स आहेत, या सगळ्या वेव्स पॉइंट पी ला पोहोचत आहेत. दाखवलं या सगळ्या वेव्स, सगळ्या वेव्स पॉइंट पी ला पोहोचत आहेत. ही काय लेन्स आहे, ती व्हेरी व्हेरी क्लोज टू स्लीट असते. एक्स म्हणजे लिनियर पोझिशन ऑफ गिवन पॉइंट ऑन द स्क्रीन. या स्लीटची जी काही विड्थ आहे ती किती दाखवली आहे आपण, स्मॉल ए. हे जे काही डिस्टन्स दाखवले ते किती दाखवले, कॅपिटल डी. लेन्स व्हेरी व्हेरी क्लोज टू द स्लीट असते. आता एका स्लीट मधून एक वेव येत नाहीये, एका स्लीट मधून मिलियन्स ऑफ वेव्स बाहेर पडतात किंवा थाउजंड्स ऑफ वेव्स बाहेर पडतात. गिवन पॉइंटची अँग्युलर पोझिशन पण दाखवली आहे बघा, गिवन पॉइंटनं सेंट्रल लाईन बरोबर किती अँगल केलाय, गिवन पॉइंटनं सेंट्रल लाईन बरोबर किती अँगल केलाय. सो गिवन पॉइंटची अँग्युलर पोझिशन पण दाखवली आहे. एक्स म्हणजे लिनियर पोझिशन, थीटा म्हणजे अँग्युलर पोझिशन. ओके, थीटा म्हणजे अँग्युलर पोझिशन. हा एक्स जो आहे तो एक्स म्हणजे लिनियर पोझिशन, थीटा म्हणजे अँग्युलर पोझिशन. गिवन पॉइंटची अँग्युलर पोझिशन पण दाखवली आहे. दाखवले थोडस एक मिनिट समोर लक्ष द्या सगळ्यांनी, जरा एक मिनिट समोर लक्ष द्या की आपली टॉप मोस्ट वेव आहे का, ही आपली बॉटम मोस्ट वेव आहे. हे बेंडिंगचा इफेक्ट जर आपण निग्लेक्ट केला आणि जरा इंटरफरन्स सारखा विचार केला, अप्रॉक्सिमेशन झालं, हा बेंडिंगचा इफेक्ट थोडासा निग्लेक्ट केला. ओके, हे जे काय बेंडिंगचे इफेक्ट आहे हे निग्लेक्ट केले, ही एक स्ट्रेट लाईन आहे, ही एक स्ट्रेट लाईन आहे असं इमॅजिन केलं, तर या पॉइंट पासून इथपर्यंत मी जर एक परपेंडिक्युलर टाकला, ओके, अजूम करा की इथं पहिली स्लीट एस वन, इथं दुसरी स्लीट एस टू, दोन स्लीट मधलं डिस्टन्स स्मॉल डी. आठवतंय का, पहिली स्लीट एस वन, दुसरी स्लीट एस टू, दोन स्लीट मधलं डिस्टन्स किती, स्मॉल डी. आता स्मॉल डी च्या ऐवजी काय आहे इथं, स्मॉल ए. डी साइन थीटा म्हणजे पाथ डिफरन्स बिटवीन द टू वेव्स. आठवतंय का, डी साइन थीटा आठवलं का. एक्स डी आपण कॅपिटल डी ते आपण केलं होतं, ते लिनियर पोझिशन साठी केलं होतं, आणि अँग्युलर पोझिशन साठी काय केलं होतं, डी साइन थीटा. आठवतंय का. पण आता इथं एक स्लीट आणि इथे एक स्लीट असं नाहीये, ही सगळी मिळून एक मोठीच्या मोठी स्लीट आहे. आणि या मोठ्या स्लीटचं जे काय स्लीट विड्थ आहे, मोठ्या स्लीटची जी काय स्लीट विड्थ आहे ती किती आहे, स्मॉल ए. मग असं म्हणूयात ना, टॉप मोस्ट वेव आणि बॉटम मोस्ट वेव यांच्यामधला पाथ डिफरन्स किती आहे, हे डिस्टन्स डी ना. मग डी साइन थीटा सारखं याला काय म्हणूयात, ए साइन थीटा. समजलं इथपर्यंत. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ ए साइन थीटा, इट इज द पाथ डिफरन्स बिटवीन द टॉप मोस्ट अँड बॉटम मोस्ट वेव अराइविंग ऍट गिवन पॉइंट. आणि याच्यामधून सुद्धा थाउजंड ऑफ वेव्स येत आहे. बोला येस नो, मधून पण थाउजंड ऑफ वेव्स येतात ना पॉइंट पी ला. दोन वेव्हचा विचार असला तर लगेच सिम्पल झालं की दोन वेव्हचा विचार असला तर दोन वेव्स मधला पाथ डिफरन्स जर गिवन पॉइंटला इवन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू असेल तर गिवन पॉइंट ब्राइट. दोन वेव्स मधला पाथ डिफरन्स गिवन पॉइंटला ऑड मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू असेल तर गिवन पॉइंट डार्क किंवा मिनिमा. लगेच झालं असतं. पण आता आम्ही काय करायला लागलोय, टॉप मोस्ट वेव आणि बॉटम मोस्ट वेव या दोन वेव्हचा विचार करायला लागलोय आणि त्याच्यामध्ये थाउजंड्स ऑफ वेव्स आहेत, त्यांचा विचार करायचा अजून बाकी आहे, त्यांचा विचार करायचा अजून बाकी आहे. ठीक आहे, पण ऍटलीस्ट एवढं तरी कळालं की टॉप मोस्ट वेव आणि बॉटम मोस्ट वेव अराइविंग ऍट गिवन पॉइंट यांच्यामधला फेज डिफरन्स सर डी साइन थीटा एवढा आहे. सर डी साइन थीटा नाही, ए साइन थीटा एवढा आहे. डी काय असतंय, दोन स्लिट्स मधलं डिस्टन्स, म्हणजे इथे एक स्लीट एस वन, इथे एक स्लीट एस टू, दोघांमधलं डिस्टन्स डी. पण तसं नाही आता, आता एकच मोठीच्या मोठी स्लीट आहे आणि स्लीटची विड्थ किती आहे, स्मॉल ए.
यालाच अपर्चर असंही म्हणतात. स्लिट विड्थलाच काय म्हणतात? अपर्चर. म्हणून तो सिम्बॉल स्मॉल ए वापरलाय. म्हणून तो सिम्बॉल काय वापरलाय? स्मॉल ए. स्लिट विड्थ इज ऑल्सो कॉल्ड ॲज अपर्चर. तुम्हाला हे दोन्ही वर्ड वापरलेले दिसतील. आपण स्लिट विड्थ असा वर्ड वापरतोय, आपलं बुक सुद्धा स्लिट विड्थ असाच वर्ड वापरत. ओके ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं. ए साईन थीटाचा विषय लक्षात आला. ए साईन थीटा काय बा? नाही, मिनिंग काय त्याचं? पार्ट डिफरन्स बिटवीन द टॉप मोस्ट अँड बॉटम मोस्ट वेव अराइविंग ॲट गिवन पॉइंट. गिवन पॉइंटला अराईव्ह होणाऱ्या टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव मधला तो पार्ट डिफरन्स आहे. व्हॉट इज थीटा? व्हॉट इज थीटा? आठवायचा प्रयत्न करा, काय सांगितलं होतं थीटा म्हणजे? अँग्युलर पोझिशन ऑफ गिवन पॉइंट ऑन द स्क्रीन. व्हॉट इज एक्स? लिनियर पोझिशन ऑफ गिवन पॉइंट ऑन द स्क्रीन. दॅट्स इट. नेक्स्ट राईट डाऊन नंबर वन. डायग्राम ड्रॉ केली, आता काही पॉइंट आम्ही सिक्वेन्शियली लिहिणार आहोत. नंबर वन, द पाथ डिफरन्स बिटवीन द टॉप मोस्ट अँड बॉटम मोस्ट वेव. The path difference between the topmost and bottommost wave. Path difference la PD lit chala na short form madhe. P dot D dot. Phase difference la PHD. Path difference la PD. Short madhe lies. The path difference between the topmost and bottommost wave. The path difference between the topmost and bottommost wave. Arriving at a given point. Is equal to D sin theta. Is equal to d sin theta nahi, is equal to a sin theta. D nahi hai, theek hai, a small a sin theta is equal to small a sin theta. Ata thoda thoda screen varcha pratyek point la maxima kuthe yenar, minima kuthe yenar, yacha explanation apan deuya. Number 2 point, screen cha center la kay hote zara vichar karuya. Point number 2 mana, at the center of the screen, at the center of the screen, at the center of the screen we observe a maxima. But the thousands of waves are called maxima. So that bahuya, at the center of the screen we observe a maxima. पहिल्यांदा लिहून घ्या आणि मग एक्सप्लेन पण करूया की स्क्रीनच्या सेंटरला मॅक्सिमा का दिसला. आता ब्राईट आणि डार्क असे शब्द वापरायचे नाही. डिफ्रॅक्शन मध्ये कंपल्सरी आय विल रिकमेंड यू टू यूज दी वर्ड्स मॅक्सिमा अँड मिनिमा. सो हियर ऑनवर्ड्स वी विल स्टिक टू दी वर्ड्स मॅक्सिमा अँड मिनिमा इन्स्टेड ऑफ डार्क अँड ब्राईट. डार्क अँड ब्राईट इंटरफरन्स साठी ओके होतो, नो इश्यूज. लिहा थोडीशी इन्फॉर्मेशन लिहा. इफ वी डिवाइड द वेव फ्रंट, जे लिहितोय ते आपण एक्सप्लेन पण करू. इफ वी डिवाइड द वेव फ्रंट इन टू टू पार्ट, इफ वी डिवाइड द वेव फ्रंट इन टू टू पार्ट, इफ वी डिवाइड द वेव फ्रंट इन टू टू पार्ट, देन फॉर एव्हरी वेव इन द अपर हाफ वेव फ्रंट, देन फॉर एव्हरी वेव इन द अपर हाफ वेव फ्रंट, then for every wave in the upper half wave front, then for every wave in the upper half wave front there is a wave in the lower half wave front, there is a wave in the lower half wave front, there is a wave in the lower half wave front. वेवफ्रंट हा एकच वर्ड आहे. देर इज अ वेव इन द लोअर हाफ वेवफ्रंट विच इज इन फेज विथ इट, विच इज इन फेज विथ इट. हे झिरो फेज डिफरन्स म्हणजे इन फेज. विच इज इन फेज विथ इट, विच इज इन फेज विथ इट. फुल स्टॉप. So at the center we observe the maxima, but
ठीक है. सो एट द सेंटर वी ऑब्जर्व द मैक्सिमा. हमारा सेंटरला मैक्सिमा दिसला. काय म्हणतात जर असं ऑब्झर्व करा, आता नीट लक्ष द्या. हे जे एक्सप्लेनेशन आहे हे समजणं म्हणजे डिफ्रॅक्शन काय आहे हे समजणं. आता मी जे एक्सप्लेनेशन देणार आहे ते बरोबर ऑब्झर्व करा. पहिल्यांदा वेव्ह फ्रंट म्हणजे नक्की कुठे आहे बघा. हे सगळे लाईट रेज आहेत. हे काय लाईट रेज. लाईट रेज ना परपेंडिक्युलर लाईटचा वेव्ह फ्रंट असणार. लाईट रेज ना परपेंडिक्युलर लाईटचा वेव्ह फ्रंट असणार. सेंटरला मॅक्सिमा का आला हे एक्सप्लेन कसं केलं गेलं बरोबर का. माझ्या मनाचं एक्सप्लेनेशन देत नाहीये. सेंटरला मॅक्सिमा का आला हे एक्सप्लेन कसं केलं इतर लोकांनी, सायंटिस्टनी हे एक्सप्लेन कसं केलं बेस्ट ऑन द वेव्ह थिअरी. तर ते म्हणतायत की हा जो काय वेव्ह फ्रंट ऑफ लाईट आहे, यू मे ड्रॉ द वेव्ह फ्रंट ऑफ लाईट लाईक दिस. हा वेव्ह फ्रंट ट्रॅव्हल होत होत पुढे येणार आहे आणि हा या स्क्रीन वरती सॉरी या स्लिट वरती इन्सिडेंट होणार. हा वेव्ह फ्रंट जेव्हा या स्लिट वरती इन्सिडेंट होतोय हा वेव्ह फ्रंट इथं पोहोचला. हा वेव्ह फ्रंट इथं पोहोचला तर ते म्हणतायत की या वेव्ह फ्रंटचे दोन भाग करा, अपर हाफ अँड द लोअर हाफ. केले अपर हाफ अँड द लोअर हाफ. ही टॉपमोस्ट वेव्ह, ही टॉपमोस्ट वेव्ह जी इथं पोहोचली आहे आणि ही बॉटम मोस्ट वेव्ह, याच्या मध्ये पण थाउजंड ऑफ वेव्ह येत आहेत पॉइंट ओला. मला सांगा टॉप मोस्ट वेव्हनी ट्रॅव्हल केलेला पाथ टू रीच द पॉइंट ओ आणि बॉटम मोस्ट वेव्हनी ट्रॅव्हल केलेला पाथ टू रीच द पॉइंट ओ आर एक्झॅक्टली इक्वल. येस येस. मग टॉप मोस्ट वेव्ह आणि बॉटम मोस्ट वेव्ह यांनी ट्रॅव्हल केलेला पाथ एक्झॅक्टली इक्वल असेल तर त्यांच्यामधला पाथ डिफरन्स, पाथ इक्वल तर पाथ डिफरन्स झिरो. पाथ डिफरन्स झिरो तर फेज डिफरन्स. पाथ डिफरन्स झिरो तर फेज डिफरन्स झिरो. म्हणजे फेज डिफरन्स झिरो आला की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स की डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, कारण झिरो इज अ इव्हन मल्टिपल ऑफ पाय. पहिला पॉइंट समजला. म्हणजे टॉप मोस्ट वेव्ह आणि बॉटम मोस्ट वेव्ह काय झाली, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअर झाली. अरे पण थाउजंड ऑफ वेव्हचा विचार करा. ठीक आहे दुसरी वेव्ह इथनं येतो. दुसरी वेव्ह जी पॉइंट ओ ला पोहोचते नीट ऑब्झर्व करायचं आहे तुम्ही. आणि दुसरी वेव्ह इथनं घेतो. या दोन वेव्हचा विचार करा. या दोन वेव्ह मधला पाथ डिफरन्स किती सांगा. आता तुम्हाला लॉजिक लक्षात आलेला आहे. अजून दोन वेव्हचा विचार केला मी. ही वेव्ह आणि ही वेव्ह यांच्यामधला पाथ डिफरन्स किती बोला. सिमेट्री दिसते की नाही. पहिल्या वेव्हने ट्रॅव्हल केलेला पाथ आणि दुसऱ्या वेव्हने ट्रॅव्हल केलेला पाथ एक्झॅक्टली काय आहे, इक्वल. टॉप मोस्ट बॉटम मोस्ट वेव्हचा विचार संपला. त्या दोन वेव्ह तर काय झाल्या, कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर झाल्या. आता बघानो ही वेव्ह आणि ही वेव्ह या दोघांनी पण ट्रॅव्हल केलेला पाथ एक्झॅक्टली काय आहे, इक्वल आहे. पाथ इक्वल असतील तर यांच्यामधला पाथ डिफरन्स काय ना, झिरो. पाथ डिफरन्स झिरो तर फेज डिफरन्स झिरो. फेज डिफरन्स झिरो म्हणजे इव्हन मल्टिपल ऑफ पाय की ऑड मल्टिपल ऑफ पाय. इव्हन मल्टिपल ऑफ पाय. इव्हन मल्टिपल ऑफ पाय म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स की डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे मॅक्सिमा की मिनिमा. मॅक्सिमा. म्हणजे या दोन वेव्ह सुद्धा सर कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर झाल्या. सर पण थाउजंड ऑफ वेव्ह चा विचार करा. ही एक वेव्ह आणि ही एक वेव्ह. आता बोला या दोन वेव्ह ट्रॅव्हल केलेला पाथ टू रीच द पॉइंट ओ एक्झॅक्टली इक्वल आहे की नाही, आहे. मग पाथ एक्झॅक्टली इक्वल असेल तर पाथ डिफरन्स झिरो. पाथ डिफरन्स झिरो तर फेज डिफरन्स झिरो. फेज डिफरन्स झिरो तर परत पुढचं सगळं लॉजिक सेम, मॅक्सिमा बरोबर. सो अपर हाफ वेव्ह फ्रंट मधल्या प्रत्येक वेव्ह साठी देर एक्झिस्ट अ वेव्ह इन द लोअर हाफ वेव्ह फ्रंट विच इज ऑलवेज इन फेज विथ दॅट वेव्ह. आलं का लक्षात, मी थाउजंड ऑफ वेव्हचा विचार केला की केला नाही. अपर हाफ मधल्या प्रत्येक वेव्ह साठी एक तरी वेव्ह आहे की नाही की त्याच्या बरोबर कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होतीये. म्हणजे प्रत्येक वेव्ह दुसऱ्या एका वेव्ह बरोबर कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर व्हायला लागली आहे. लेट्स से थाउजंड वेव्ह आहे. मग वरच्या 500 वेव्ह ना खालच्या वेव्ह फ्रंट मध्ये 500 वेव्ह मिळतील ज्या कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होणार आहे. समजलं. अँड द कलेक्टिव्ह इफेक्ट विल बी द सेंट्रल मॅक्सिमम. तर तुम्हाला ब्राईट बँड दिसणार, लाईट प्रेझेंट असणार, फार जास्त इंटेन्सिटीची लाईट प्रेझेंट असणार. गॉट इट. समजलं वाय देर इज मॅक्सिमा ऍट द सेंटर. थाउजंड ऑफ वेव्हचा इंटरफरन्स म्हणजे डिफ्रॅक्शन.
थाउजंड्स ऑफ वेव्सचा इंटरफरन्स म्हणजेच डिफ्रॅक्शन, थाउजंड्स ऑफ वेव्सचं सुपरपोजिशन म्हणजेच डिफ्रॅक्शन. लक्षात आलं? सेंट्रल मॅक्सिमाचा विषय संपला की डायग्राम ड्रॉ करून घ्यायचा प्रयत्न करा. सेंट्रल मॅक्सिमाचा विषय संपवा, एनी गिव्हन पॉइंटचा पण विषय संपवायचा आपल्याला. बघूया काय काय करता येईल. हळूहळू डिफ्रॅक्शन समजायला चालू होईल, इमॅजिन व्हायला चालू होईल. ज्याला शोधून काढलं नाही लॉजिक त्याला सल्यूट करावं लागेल आपल्याला. कारण दोन वेव्हचा विचार नव्हता, थाउजंड्स ऑफ वेव्हचा विचार करा. आता मी तुम्हाला डायरेक्टली सांगितल्यामुळे तुम्हाला मे बी याच्यामध्ये काहीतरी नवीन वाटलं नसेल, पण जेव्हा हे जेव्हा मी बारावीत होतो तुमच्यासारखा जसा बसलो होतो बेंचवर बरोबर, तेव्हा मात्र मला हे फार इंटरेस्टिंग वाटणार. हे कसा विचार करता येतो? कारण मला प्रश्न पडला होता दोन वेव्हचा विचार तर करता येतो, तिसऱ्या वेव्हचा विचार करायचा म्हटलं तर डोकं फिरायचं. हे थाउजंड्स ऑफ वेव्हचा विचार करायला लागले ऍट अ गिव्हन पॉइंट. मग ते वेव्ह फ्रंट स्प्लिट करा, दोन पार्ट मध्ये डिवाइड करा, जे दिसलंय ते एक्सप्लेन केलंय फक्त. आले का लक्षात? जर इथं मिनिमा दिसला असता ना लोकांनी मिनिमा एक्सप्लेन केला असता लक्षात घ्या. इथं मॅक्सिमा दिसलाय ना, मग तो मॅक्सिमा एक्सप्लेन केलाय एक थेरी वापरून. वेव्ह फ्रंटला स्प्लिट करा म्हणतात ते, ठीक आहे. वेव्ह फ्रंटला स्प्लिट केलं म्हणजे इथं वेव्ह फ्रंट स्प्लिटिंग टेक्निक वापरायची आहे टू एक्सप्लेन द प्रेझेन्स ऑफ मॅक्सिमा ऍट द सेंटर ऑफ द स्क्रीन. बर, समजलं आम्हाला स्क्रीनच्या सेंटरला मॅक्सिमा का असणार. वेव्ह फ्रंटचे दोन पार्ट पण दाखवा, कर्ली ब्रॅकेटनी पार्ट, दोन पार्ट दाखवायचे. हा पहिला पार्ट ऑफ द वेव्ह फ्रंट, हा दुसरा पार्ट ऑफ द वेव्ह फ्रंट. बरोबर, सेंटरला टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव्ह मधला पार्ट डिफरन्स झिरो आहे, म्हणजे फेज डिफरन्स पण झिरो आहे सेंटरला टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव्ह मधला. ठीक आहे, पुढे किती का डायग्राम ड्रॉ या लागले लक्षात? समजतंय? व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं तर ट्रिकी गोष्टी पण सिंपल होते. नंबर थ्री, व्हेन द पाथ डिफरन्स बिटवीन एनी जनरल पॉइंटचा, आता विचार चालू आहे आपला सेंटरचा विचार संपला, द्या बोला. नंबर थ्री, व्हेन द पाथ डिफरन्स बिटवीन, व्हेन द पाथ डिफरन्स बिटवीन द टॉप मोस्ट अँड द बॉटम मोस्ट वेव, व्हेन द पाथ डिफरन्स बिटवीन द टॉप मोस्ट अँड द बॉटम मोस्ट वेव, बट when the path difference between the topmost and bottommost wave arriving at a given point is even multiple of lambda by 2 given point la arrive honarya सगळ्या वेव्हचा विचार करायचा आहे, पण कंडिशन काय घेतोय मी आता, ओनली टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव्ह मधला पार्ट डिफरन्स किती आहे त्याची कंडिशन घेतोय. व्हेन द पार्ट डिफरन्स बिटवीन द टॉप मोस्ट अँड द बॉटम मोस्ट वेव्ह अराइविंग ऍट अ गिव्हन पॉइंट इज इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2, बट व्हेन द पार्ट डिफरन्स बिटवीन द टॉप मोस्ट अँड द बॉटम मोस्ट वेव्ह अराइविंग ऍट अ गिव्हन पॉइंट is even multiple of lambda by 2, we observe a minima. Writing mistake nahi hai, correct hi lehi. We observe a minima. This is what we have observed. Now, it's a task for us to explain it. Why it is minima? Interference cha barabar ulta jala na? इंटरफरन्सच्या काय झालं? पण उलट झालं. पण इंटरफरन्स मध्ये किती वेव्ह असतात? दोनच.
पहिल्या स्टेट मधन एक दुसऱ्या स्टेट मधन एक बरोबर का. इंटरकॉनस मध्ये दोनच व्यवसाय विचार आहे इंटरकॉनस पॅटर्न शिकताना. गिवन पॉइंटला फक्त टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट व्हेव दोनच व्हेव येतात का? नाही, मधल्या पण व्हेव येतात ना, थाउजंड ऑफ व्हेव येतात ना. गिवन पॉइंटला डिफ्रॅक्शन मध्ये थाउजंड ऑफ व्हेव येतात ना. व्हॉट वी हॅव ऑब्झर्व दॅट वी हॅव रिटर्न. काय ऑब्झर्व केलंय आम्ही? वेन द पार्ट डिफरन्स बिटवीन द टॉप मोस्ट अँड द बॉटम मोस्ट वेव अराइविंग ऍट अ गिव्हन पॉइंट इज इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू. टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव मधला पार्ट डिफरन्स हा जेव्हा इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू होता, वी ऑब्झर्व अ मिनिमा. तिथं आम्हाला मिनिमा दिसतो. ठीक आहे, अरे टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेवचा विचार केलाय आता, फक्त सगळ्यांचा विचार करून मिनिमा हे प्रूव्ह करावं लागेल. दिस कॅन बी एक्सप्लेन बाय डिवाइडिंग द वेव फ्रंट. This can be explained by dividing the wavefront. ठीक आहे, वेवफ्रंटला काही पार्ट्स मध्ये डिवाइड करावं लागेल. चालेल, करूया. Now we have to divide the wavefront again. Let's try to divide the wavefront and let us try to explain that there will be minima. But कुठला तरी एक इव्हन मल्टिपल घ्या, सिंपल वाला. झिरो घेऊ शकत नाही, तो सेंटरला रिझॉल्व झाला. पुढचा कुठला सांगा? टू. ओके, लेट अस टेक द इव्हन मल्टिपल एज टू. सो पार्ट डिफरन्स बिटवीन द टॉप मोस्ट. आता बघा एक्सप्लेनेशन, वाय देर इज मिनिमा इव्हन इफ द टॉप मोस्ट अँड द बॉटम मोस्ट वेव हॅव द इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू एज अ पार्ट डिफरन्स. पार्ट डिफरन्स काय आला? इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू. इव्हन नंबर गिव्हन टू. सो टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव मध्ये पार्ट डिफरन्स कितीचा आला? लॅम्डा. सो टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव मध्ये, टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव मध्ये पार्ट डिफरन्स कितीचा आला? लॅम्डाचा आला. ठीक आहे, आता एक एक प्रश्नाचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. ओके, मला एक्सप्लेन काय करायचंय? मॅक्सिमा एक्सप्लेन करायचंय की मिनिमा एक्सप्लेन करायचं? मिनिमा. मिनिमासाठी दोन वेव्स मधला पार्ट डिफरन्स लॅम्डा बाय टू प्रूव्ह करणं गरजेचं आहे, तरच डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स सांगता येतो. बरोबर, या लॅम्डाचा लॅम्डा बाय टू करण्यासाठी कितीनं डिवाइड करावं लागेल? टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव मध्ये कितीचा पाथ डिफरन्स आहे? लॅम्डा. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स प्रूव्ह करण्यासाठी पाथ डिफरन्स किती प्रूव्ह करणं गरजेचं आहे? लॅम्डा बाय टू. म्हणजे याला कितीनं डिवाइड करावं लागेल? टू. मग कम्प्लीट वेवफ्रंटला पण दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचं. कम्प्लीट वेवफ्रंटला पण काय करायचं? दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचं. सो हा झाला अप्पर हाफ वेवफ्रंट आणि हा झाला लोअर हाफ वेवफ्रंट. नीट ऑब्झर्व करा. या एक्सप्लेनेशन नंतर डिफ्रॅक्शन मध्ये असंच काय राहत नाही. मग परत थेरॉटिकल इन्फॉर्मेशन, जे काय मॅथमॅटिक्स आहे, जे काय लॉजिक आहे, ते तिथे तुमच्या आता समोर मांडलं जाणार आहे. नीट लक्ष द्या आणि मला सांगा. Neglect these bending effects. Assume that these lines are straight lines. The lens is very very close to the screen. Slit. Slit and lens agdi close astat. त्यामुळे या सगळ्या स्ट्रेट लाईन्स तुम्ही इमॅजिन करू शकता, नो इश्यूज. ओके, टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव. टॉप मोस्ट, नीट लक्ष द्यायचं आणि मला आन्सर द्यायचं आहे. टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव यांच्यामधला पाथ डिफरन्स किती? लॅम्डाच्या लँग्वेज मध्ये आत्ताचा घेतलाय तो आपण, हा लॅम्डा. दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं तरच ते लॅम्डा बाय टू एक्सप्लेन करता येते. कारण अपॉन टू करायचं म्हणजे डिवाइड बाय टू म्हणजे डिवाइड द वेवफ्रंट इन टू टू, हे पण लक्षात घ्या. मग ही टॉप मोस्ट आणि मिडल वेव यांच्यामध्ये पार्ट डिफरन्स किती असेल? टॉप मोस्ट आणि बॉटम मध्ये लॅम्डा आहे, मग टॉप मोस्ट आणि मिडल मध्ये किती असेल? लॅम्डा बाय टू. मग टॉप मोस्ट आणि मिडल कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर की डिस्ट्रक्टिव्हली इंटरफिअर? लॅम्डा बाय टू म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू. लॅम्डा बाय टू म्हणजे वन टाइम्स लॅम्डा बाय टू. वन इज अ ऑड नंबर. सो टॉप मोस्ट वेव अँड मिडल वेव यांच्यामधला पार्ट डिफरन्स किती? पार्ट डिफरन्स लॅम्डा बाय टू. आता बघा परत एकदा याच लॉजिकला सांगतोय आणि आता आन्सर तुमच्याकडनं कंटिन्युअसली यायला पाहिजे. टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव मध्ये पार्ट डिफरन्स किती? लॅम्डा. टॉप मोस्ट आणि मिडल मध्ये पार्ट डिफरन्स किती? टॉपच्या थोडस खाली, मिडलच्या थोडस खाली, या दोन वेव्स मध्ये पार्ट डिफरन्स किती? लॅम्डा बाय टू. ही वेव आणि ही वेव यांच्यामध्ये पार्ट डिफरन्स किती? लॅम्डा बाय टू. ही वेव आणि ही वेव यांच्यामध्ये पार्ट डिफरन्स किती? मिडल आणि बॉटम वाली वेव यांच्यामध्ये पार्ट डिफरन्स किती? लॅम्डा बाय टू.
So for every wave in the upper half, every wave in the upper half, there exists a wave in the lower half which is out of phase with the upper wave. Samajhle ka? Lambda by 2 cha part difference. Samajhte ka? So all these waves in the upper half will get destructively interfered with the waves in the lower half, and thousands of waves will collectively generate a minima at a given point. Is that clear? Diffraction point 4. Why there is minima? Samajhte? Maha. इथं मॅक्सिमा होता, इथं मिनिमा आहे, परत मॅक्सिमा, मिनिमा, मॅक्सिमा, मिनिमा, हा गेम चालू राहणार, हे ऑब्विस आहे. समजतंय का? हे ऑब्विस आहे. समजलं? एनी डाऊट? कुणाला काय विचारायचं इथं? समजलंय? दिस इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन. हे जे लॉजिक आहे ना, दिस इज द इंटरेस्टिंग लॉजिक. हे जे वेव्हफ्रंट डिवाइड करायची टेक्निक द्या म्हणतात ना, मी आता तुम्हाला सांगतो की समजा तुम्ही आणखीन एक ऑड मल्टिपल, आणखीन एक इव्हन मल्टिपल घ्या, चला आणखीन एक इव्हन मल्टिपल लिहाय. नेक्स्ट इव्हन मल्टिपल सांगा 4. पार्ट डिफरन्स बिटवीन टॉप मोस्ट अँड बॉटम मोस्ट वेव्ह किती आला? 2 लॅम्डा. 2 लॅम्डा ला सुद्धा टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव्ह मधला पार्ट डिफरन्स 2 लॅम्डा आला तरी सुद्धा मिनिमम मिळतो. तुम्ही असं म्हणू नका, सर याला 2 पार्ट मध्ये डिवाइड करा. टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट मध्ये किती? टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट मध्ये किती? 2 लॅम्डा. टॉप आणि मिडल मध्ये किती? लॅम्डा. मग तुम्हाला असं वाटेल, सर लॅम्डा म्हणजे 2 टाइम्स लॅम्डा बाय 2, असं वाटलं आम्हाला. टॉप मोस्ट आणि मिडल मध्ये किती? टॉप मोस्ट आणि मिडल मध्ये किती? लॅम्डा. सर लॅम्डा म्हणजे 2 टाइम्स लॅम्डा बाय 2, म्हणजे इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2, म्हणजे हे 2 लॅम्डा, याच्यात आणि याच्यात लॅम्डा, याच्यात आणि याच्यात लॅम्डा, याच्यात आणि याच्यात लॅम्डा. म्हणजे सर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होऊन तिथं काय मिळालं पाहिजे? काय मिळालं पाहिजे? ब्राईट मिळालं पाहिजे. पण इथं त्यांनी सरळ सरळ काय लिहून ठेवलंय? फॉर ऑल दी इव्हन मल्टिपल्स ऑफ लॅम्डा बाय 2 यू गेट मिनिमा. हाऊ टू एक्सप्लेन दॅट? 2 वाला तर एक्सप्लेन झाला सर, 4 वाला इव्हन मल्टिपल एक्सप्लेन करून दाखवू का? 4 वाला इव्हन मल्टिपल एक्सप्लेन करून दाखवू. हा परत एकदा मला सांगा, टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव्ह मध्ये इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2 हा 8 डिफरन्स असेल. मग अशी इव्हन मल्टिपल काय घेतला होता आपण? 2 घेतला होता. आता किती घेतलाय? 4. 4 च्या हिशोबाने इथं टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव्ह मध्ये पार्ट डिफरन्स किती झाला? 2 लॅम्डा. टॉप आणि बॉटम मध्ये पार्ट डिफरन्स आला 2 लॅम्डा. आता समजा तुम्ही जर या वेव्हफ्रंटला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं, तुम्हाला असं वाटतंय ना की वेव्हफ्रंटला डिवाइड करायचं आणि आन्सर द्यायचा आहे, तुम्ही वेव्हफ्रंटला डिवाइड केला आणि आन्सर द्यायचा प्रयत्न केला. सो टॉप आणि बॉटम मध्ये किती आहे तुमचा पार्ट डिफरन्स? 2 लॅम्डा. बट टॉप आणि मिडल मध्ये किती येणार? लॅम्डा. ही वेव्ह आणि ही वेव्ह लॅम्डा, ही वेव्ह आणि ही वेव्ह लॅम्डा, ही वेव्ह आणि ही वेव्ह लॅम्डा. अरे लॅम्डा म्हणजे काय असतो? 2 टाइम्स लॅम्डा बाय 2 असतो, म्हणजे इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2 असतो. लॅम्डा म्हणजे इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2 असतो. या सगळ्या वेव्हचा, या सगळ्या वेव्ह बरोबर इथं काय झाला? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला की डिस्ट्रक्टिव्ह? कन्स्ट्रक्टिव्ह. मग तिथं पॉईंट काय आला पाहिजे होता? मॅक्सिमा. पण लिहून काय ठेवलंय? फॉर ऑल दी इव्हन मल्टिपल्स यू गेट मिनिमा. सो हाऊ टू एक्सप्लेन दिस सेकंड इव्हन मल्टिपल? पहिला इव्हन मल्टिपल 2 तर एक्सप्लेन झाला, दुसरा इव्हन मल्टिपल आता आम्हाला 4 घ्यायचा आहे, अँड दॅट 4 वी वॉन्ट टू एक्सप्लेन. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला लॉजिक लॉजिक सांगितलं होतं, वेव्हफ्रंटला किती पार्ट मध्ये डिवाइड करायचं हे चुकलं तुमचं. तुम्ही चुकून 2 पार्ट मध्ये डिवाइड. मी काय सांगितलं होतं? काय एक्सप्लेन करायचं आहे? मॅक्सिमा की मिनिमा? मिनिमा एक्सप्लेन करायला किती पार्ट डिफरन्स पाहिजे नाही 2 वेव्ह मधला? लॅम्डा बाय 2 पाहिजे नाही. लॅम्डा बाय 2 इथं आणण्यासाठी याला कितीला डिवाइड करावं लागेल? इथं लॅम्डा बाय 2 आणण्यासाठी याला कितीला डिवाइड करावं लागेल? 4. सो हा वेव्हफ्रंट पण किती मध्ये डिवाइड व्हायला पाहिजे? 4. 1, 2, 3 and 4. सो हा एक पार्ट, हा एक पार्ट, हा एक पार्ट, हा एक पार्ट, 4 पार्ट मध्ये डिवाइड झाला. आता मला सांगा, टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट मध्ये पार्ट डिफरन्स? टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट मध्ये किती? 2 लॅम्डा. टॉप आणि मिडल मध्ये किती?
लैम्डा. टॉप आणि मिडल मध्ये टॉप आणि मिडल चा मिडल टॉप आणि मिडल चा मिडल लैम्डा बाय टू. दिस अँड दिस लैम्डा बाय टू. दिस अँड दिस लैम्डा बाय टू. दिस अँड दिस लैम्डा बाय टू. हे सगळे काय झाले? डिस्ट्रक्टिवली इंटरफिअर झाले. संपला विषय. मिनिमा मिळाला. आलं का लक्षात का नाही आलं? आन्सर्स परत एकदा सिक्वेन्शियली रिपीट करायचा प्रयत्न करा. हा, चार पार्ट मध्ये डिवाइड करायचं. चार पार्ट मध्ये डिवाइड केलं वेवफ्रंटला. डिवाइड द वेवफ्रंट इंटू फोर पार्ट. हा, टॉप आणि बॉटम मध्ये किती? टू लॅम्डा. टॉप आणि मिड मध्ये किती? लॅम्डा. टॉप आणि मिडचा मिड लॅम्डा बाय टू. चालू झाला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. या दोघांमध्ये लॅम्डा बाय टू, या दोघांमध्ये लॅम्डा बाय टू, या दोघांमध्ये लॅम्डा बाय टू, या दोघांमध्ये लॅम्डा बाय टू. ही सगळी लोक काय झाली? डिस्ट्रक्टिव्हली इंटरफिअर झाली. बर, मिडल आणि बॉटम मध्ये, टॉप आणि बॉटम मध्ये टू लॅम्डा. टॉप आणि बॉटम मध्ये टू लॅम्डा. मिडल आणि बॉटम मध्ये, मिडल आणि बॉटम मध्ये लॅम्डा. मिडल आणि काय म्हणूया, मिडल आणि बॉटमचा मिड, मिडल आणि मिड परत हा लॅम्डा बाय टू. हा आणि हा लॅम्डा बाय टू. हा आणि हा लॅम्डा बाय टू. हा आणि हा लॅम्डा बाय टू. ही सगळी लोक काय झाली? डिस्ट्रक्टिव्हली इंटरफिअर झाली. समजतंय का? इन दिस वे यू हॅव टू प्रूव दॅट फॉर इव्हन मल्टिपल्स ऑफ लॅम्डा बाय टू यू गेट मिनिमा. असं ऑब्झर्व झालंय ते लोकांनी वेवफ्रंटला स्प्लिट करून एक्सप्लेन केलेलं आहे. बरोबर का? दिस इज व्हॉट पीपल हॅव ऑब्झर्व अँड प्रूव. लोकांनी हे ऑब्झर्व केलंय आणि प्रूव्ह केलंय. ठीक आहे. बुक मध्ये याच्यासाठी एक पॅरेग्राफ लिहिलाय, पण तो पॅरेग्राफ वाचून काय कळत? मोठ्याने इव्हन मल्टिपल म्हणजे झिरो पण येईल. पण झिरोची स्पेशल केस एक्सप्लेन केली ना मी. बघा मी काय सांगतो. ती असा प्रश्न विचारते, सर इव्हन मल्टिपल म्हणजे झिरो पासून चालू व्हायला पाहिजे. झिरो हा एक रिझर्व नंबर आहे लक्षात. तो फक्त सेंट्रल मॅक्सिमासाठी. तो फक्त काय? सेंट्रल मॅक्सिमासाठी. सो सेंट्रल मॅक्सिमा मिळतोय केव्हा? जेव्हा टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव मध्ये काय आहे? झिरो. इव्हन वगैरे बोलायचंच नाही. सेंटरसाठी एकच नंबर रिझर्व आहे. इव्हन ऑड म्हणायचंच नाही. काय म्हणायचं आहे? झिरो. आता याच्या पुढचे जे काय इव्हन मल्टिपल आहेत, झिरोच्या पुढचे जे काय इव्हन, मला सांगा ना, वेवफ्रंट स्प्लिट करूनच आपण सेंटरला ऑब्झर्व झाला मॅक्सिमा एक्सप्लेन केलाय. समजतंय का? पण आता पुढचे मॅक्सिमा एक्सप्लेन करता येत नाही. पुढचे मॅक्सिमा एक्सप्लेन करता येत नाही, त्यामुळे पुढचे मिनिमा एक्सप्लेन केले जातात. आणि पुढचे मिनिमा जे ऑब्झर्व झाले ते परत इव्हन मल्टिपलला झाले. जे ऑब्झर्व झालंय ते एक्सप्लेन करायचं काम चालू आहे, लक्षात घ्या. समजतंय का? सेंटरला काय ऑब्झर्व झालंय? झिरो झालंय. समजा सेंटरला झिरो पार्ट डिफरन्स ऑब्झर्व झालाय, सॉरी सेंटरला मॅक्सिमा ऑब्झर्व झालाय असं म्हटलं पाहिजे. सेंटरला काय ऑब्झर्व झालाय? मॅक्सिमा ऑब्झर्व झालाय. मग सेंटरला टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव मधला पार्ट डिफरन्स किती? झिरो. सो समहाऊ वी हॅव टू प्रूव्ह दॅट ऑल दी वेव्स आर कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअरिंग हियर. समजतंय का? आता तो झिरो हा इव्हन मल्टिपल एक रिझर्व नंबर आहे, तो सोडून द्या. विचार करायचा बंद करा त्याचा. केला? आता आम्ही बाकीच्या पॉइंट कडे गेलो. बाकीचे सगळे पॉइंट आम्ही स्क्रीनवरती ऑब्झर्व केले. कुठल्या कुठल्या लोकेशन्सना मॅक्सिमा मिळाले, कुठल्या कुठल्या लोकेशन्सना मिनिमा मिळाले, सगळं ऑब्झर्व केलं. अँड देन वी फाउंड दॅट फॉर दी अदर इव्हन मल्टिपल्स फ्रॉम टू फोर सिक्स अँड सो ऑन वी ऑब्झर्व अ मिनिमा. अँड दॅट वॉज अ टास्क फॉर अस टू एक्सप्लेन वाय इट इज मिनिमा दो इट इज इव्हन मल्टिपल. आलं का लक्षात? जे ऑब्झर्व केलं होतं ते एक्सप्लेन करायचं टास्क होतं. द टास्क वॉज अकम्प्लिश विथ द टेक्निक कॉल्ड एज वेवफ्रंट डिव्हिजन मेथड. यू हॅव टू डिवाइड द वेवफ्रंट इन दॅट मेनी पार्ट सो दॅट यू कॅन एक्सप्लेन वॉट हॅज बीन ऑब्झर्व. त्या थेरीनं कसं एक्सप्लेन केलं होतं कळतंय का? तू जो प्रश्न विचारतेस तो प्रश्न डायरेक्टला ह्युजन, डायरेक्टली ह्युजनला विचारल्यासारखा आहे. यात माझं काहीच काहीच नाही आहे. आर यू गेटिंग इट? ह्युजन काय म्हणतोय? इफ दिस इज ऑब्झर्व देन इन दिस वे आय विल एक्सप्लेन इट.
आई विल डिवाइड द वेव फ्रंट. आता तो म्हणतोय की सगळे मिनिमा एक्सप्लेन केले का नाही मी, मग तो म्हणतोय की नाव यू शुड एक्सपेक्ट दॅट देर विल बी बिटवीन टू मिनिमा देर शुड बी वन मॅक्सिमा दॅट यू शुड एक्सपेक्ट यू आर. आणि युजन परत मॅक्सिमा एक्सप्लेन करायला जात नाही लक्षात घ्या, कारण तीच वेव फ्रंट डिव्हिजनची मेथड परत मॅक्सिमा एक्सप्लेन करताना फेल होते, असं एक्सप्लेन नाही करता येत. समजतंय का? बट लॉजिकली यू कॅन एक्सपेक्ट बिटवीन टू मिनिमा देर हॅज टू बी सम मॅक्सिमम इंटेन्सिटी, अदरवाईज दोन मिनिमा डिस्टिंग्विश कसे झाले? समजतंय का? असा तो इंटरेस्टिंग पार्ट आहे. ओके, समजलं? हा बोल. मॅक्सिमा एक्सप्लेन करत नाही आपण, असं म्हणतो की आम्हाला सगळे मिनिमाच्या पोझिशन एक्सप्लेन करता आल्या. दोन मिनिमाच्या मध्ये लॉजिकली काय असला पाहिजे? एक मॅक्सिमा असलाच पाहिजे. बरोबर दोन मिनिमाच्या मिडल पोझिशनला तुम्ही मॅक्सिमा एक्सपेक्ट करा. अलग अलग शब्द परत ते वेवफ्रंट डिवाइड करून तुम्ही मॅक्सिमा एक्सप्लेन करत जात नाही, कारण तुम्हाला एक्झॅक्टली कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होणाऱ्या वेव्ह मिळत नाही, एक्झॅक्टली मिळत नाही, पण एक्झॅक्टली डिस्ट्रक्टिव्हली पण मिळत नाही. मग एक्झॅक्टली डिस्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होणाऱ्या वेव्ह न मिळाल्यामुळं झिरो इंटेन्सिटी मिळत, त्यामुळे सम इंटेन्सिटी मिळते. ती सम इंटेन्सिटी म्हणजे दोन मिनिमा मधले पॉइंट विच आर कॉल्ड ऍज मॅक्सिमा. तुमच्या लक्षात येईल हळूहळू, अजून थोडस डिफ्रॅक्शन अजून थोडस क्लिअर होईल. इथपर्यंत आले लक्षात? लिहून झालेला इथपर्यंत. नंबर फोर लिहा, नंबर फोर लिहा. हे झालं आपलं मिनिमम वाला. मोठ्याने बोल. नाही झालं, पॅटर्न दिसत नाही, डिफ्रॅक्शन तर झालं. लेन्स जी वापरायची ती कॉन्व्हेक्सच वापरायची, तरच स्क्रीनवरती पॅटर्न दिसतो. पॅटर्न बघायचा ना तुम्हाला. डिफ्रॅक्शन तर झालेलं आहे, डिफ्रॅक्शन कुठं झालेलं आहे? इथंच झालेलं आहे डिफ्रॅक्शन. बेंडिंग ऑफ लाईट दिसते का इथं? लाईट इथंच बेंड झालेली आहे. इथं विषय संपलाय डिफ्रॅक्शनचा, डिफ्रॅक्शनचा इथं विषय संपलाय. लेन्स का वापरली आहे? सो दॅट वी कॅन कॉन्वर्ज ऑल दीज वेव्स ऍट अ गिव्हन पॉइंट अँड वी कॅन ऑब्झर्व सम पॅटर्न. समजतंय? लेन्स नसती तर डिफ्रॅक्शन डिफ्रॅक्शन झालंय, पण डिफ्रॅक्शनचा पॅटर्न नाही दिसला. नुसती स्क्रीन समोर ठेवली नाही दिसत, काही दिसत नाही, नुसती व्हाईटली दिसते. किंवा येलो कलर असेल तर सगळा येलो कलर असतो, पॅटर्न दिसत नाही येलोची. आता इथं कसं होणार आहे बघा, आपला जो काय पॅटर्न दिसणार आहे, आपला पॅटर्न कसं दिसणार आहे, समजा येलो लाईट वापरली आहे, इथं येलो दिसतो, येलो परत डीम होत जातो, परत येलो इन्क्रीज होत जातो इंटेन्सिटी मध्ये, परत डीम होत जातो, परत येलोची इंटेन्सिटी वाढत जाते, परत कमी होत जाते, परत वाढत जाते, परत कमी होते. असं तो येलोचा इंटेन्सिटीचा तुम्हाला इथं एक पॅटर्न दिसायला चालू होतो, विच यू कॉल ऍज मॅक्सिमा अँड मिनिमा. लिहा पुढं नंबर फोर, पॉईंट नंबर फोर लिहा. कंडिशन फॉर मिनिमा, कंडिशन फॉर मिनिमा, पार्ट डिफरन्स शुड बी इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू. मिनिमाची कंडिशन उलटी आली आहे, इंटरफरन्सच्या बरोबर उलटा आलाय. पण हा कुणामधला पार्ट डिफरन्स आहे? टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव्ह मधला, हे लक्षात ठेवा. दोनच वेव्ह नाही आहे, थाउजंड ऑफ वेव्ह आहे इन बिटवीन. लिहा, पार्ट डिफरन्स इज इक्वल टू इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू. कंडिशन फॉर मिनिमा म्हणा, पार्ट डिफरन्स यायला पाहिजे इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू. पण सर पार्ट डिफरन्स बिटवीन टॉप मोस्ट अँड बॉटम मोस्ट वेव्ह म्हणजे डी साईन थीटा. अरे पण इकडे डी साईन थीटा लिहायचं की ए साईन थीटा? ए साईन थीटा. सो पीडी म्हणजे लिहा ए साईन थीटा इज इक्वल टू इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू, इज इक्वल टू इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू. बरोबर? आता थोडस काय करूया, डायग्राम मध्ये जाऊया. हा इथं बघा, साईन थीटा इज इक्वल टू काय म्हणता येईल? अपोजिट अपॉन हायपोटेनस. सो साईन थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन आर म्हणता येईल, किंवा हायपोटेनसला आर म्हणतो मी फॉर टाइम बी. साईन थीटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनस, तो एक्स अपॉन आर. पण हे डिस्टन्स असतं 100 सेंटीमीटर आणि हे डिस्टन्स असतं 2 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर. सो दिस इज निग्लिजिबल. सो दिस पॉइंट पी इज व्हेरी व्हेरी क्लोज टू पॉइंट ओ. हा पॉइंट पी जर व्हेरी व्हेरी क्लोज टू ओ असेल तर दिस डिस्टन्स आर अँड दिस डिस्टन्स डी आर ऑलमोस्ट इक्वल. इंटरफरन्स सारखंच, इंटरफरन्स सारखंच. हे जे तिरकं डिस्टन्स आहे ना हायपोटेनस, तेच हे डिस्टन्स आहे. अप्रॉक्सिमेटली हे दोन डिस्टन्सेस इक्वल असतात, कारण हे डिस्टन्स व्हेरी व्हेरी स्मॉल असतं कम्पेअर्ड विथ दिस लार्ज डिस्टन्स.
Okay, so this small r and d are approximately equal. So sin theta is equal to x upon r, but r last d manaycha hai, mhanun sin theta is equal to x upon d. So that approximation we have to understand. Next, yeah, but sin theta is equal to x upon d. And sin theta manje x upon d hai sir, where x is a linear position, distance of given point from the center of the screen. But x is a linear position, distance of given point from the center of the screen. Te mahit hai tumhala. So positions x साठी formula काय आला बघा, d ला right ला पाठवा, a ला right ला पाठवा, even multiple of common factor. Interference मध्ये होता lambda d by 2d, diffraction मध्ये आहे lambda d by 2a. असा असा कॉमन फॅक्टर आहे. या सगळ्या x च्या पोझिशन्स ना, या सगळ्या x च्या व्हॅल्यूज ना तुम्हाला काय मिळणार आहे, मॅक्सिमा की मिनिमा? इवन मल्टीपल ऑफ दिस. मॅक्सिमा की मिनिमा डिफ्रॅक्शन मध्ये उलट आहे, इवन ला काय मिळणार आहे, मिनिमा. झिरो, झिरो नावाचा झिरो झिरो नंबर कुणासाठी रिझर्व, कुठल्या कुणासाठी रिझर्व करून ठेवला, सेंट्रल मॅक्सिमा साठी झिरो हा इव्हन नंबर रिझर्व करून ठेवलाय. सो इथे जर झिरो टाकलं तर एक्स इक्वल टू काय येते, झिरो. सो एक्स इक्वल टू झिरो म्हणजे स्क्रीनचं काय, सेंटर. एक्स इक्वल टू झिरो म्हणजे काय, स्क्रीनचं सेंटर. इथं मिनिमा आहे की मॅक्सिमा, मॅक्सिमा. तो झिरो रिझर्व केलाय तो सोडून द्या. पुढचे ऑड नंबर, पुढचे इव्हन नंबर बघा, पुढचे इव्हन नंबर म्हणजे कोण, टू फोर सिक्स एट. इथं जर टू टाकलं, टू टाइम्स लॅम्डा डी बाय टू ए, या लॅम्डा डी बाय टू ए ला म्हणायचं कॉमन फॅक्टर. हाच कॉमन फॅक्टर इंटरफरन्स मध्ये होता लॅम्डा डी बाय टू डी. काय होता, लॅम्डा डी बाय टू डी. डिफ्रॅक्शन मध्ये तो काय आहे, लॅम्डा डी बाय टू ए. बरोबर ना, स्मॉल डी ला स्मॉल ए ने रिप्लेस केलंय आपण. फक्त तिकडचं इव्हन इकडं ऑड होत आहे, तिकडचं ऑड तिकडं इव्हन होत. इंटरफरन्स डिफ्रॅक्शन ऑड इव्हन उलट सुलट झाले, एवढं लक्षात घ्या. सगळा पॅटर्न सेमच आहे, सगळे इक्वेशन सेम असतात इंटरफरन्स डिफ्रॅक्शनचे. पाचव्या मॅक्सिमाची पोझिशन काढा, फिफ्थ मॅक्सिमाची पोझिशन, सिक्स्थ मिनिमाची पोझिशन, डिस्टन्स बिटवीन फिफ्थ मॅक्सिमा अँड सिक्स्थ मिनिमा. तुम्ही पोझिशन काढा ना, गिवन मॅक्सिमा कुठे मिळणार आहे, गिवन मिनिमा कुठे मिळणार आहे. त्या पोझिशन्स आहेत ना स्क्रीनवरच्या, इंटरफरन्स मध्ये जशा काढल्या होत्या तशा डिफ्रॅक्शन मधल्या. इव्हन जर टू टाकला तरी तर काय मिळेल, पहिला मिनिमा. मिनिमासाठी एम स्मॉल वापरायचा, मॅक्सिमासाठी एम कॅपिटल वापरायचा. सो इव्हन मल्टिपल जर टू वापरला तर फर्स्ट मिनिमाची पोझिशन तुम्हाला मिळेल. इव्हन मल्टिपल जर फोर वापरला तर तुम्हाला सेकंड मिनिमाची पोझिशन मिळेल. इव्हन मल्टिपल जर सिक्स वापरला तर थर्ड मिनिमाची पोझिशन मिळेल. मग सेव्हन्थ मिनिमा कुठे मिळेल, फोर्टीन. पहिला मिनिमा टू टाइम्स कॉमन फॅक्टर, याला कॉमन फॅक्टर म्हणायचं. दुसरा मिनिमा फोर टाइम्स कॉमन फॅक्टर, हा इव्हन नंबर फोर पाहिजे. तिसरा मिनिमा सिक्स टाइम्स कॉमन फॅक्टर, चौथा मिनिमा एट टाइम्स कॉमन फॅक्टर, सेव्हन्थ मिनिमा, सेव्हन्थ मिनिमा 14 टाइम्स कॉमन फॅक्टर. बरोबर का, 14 हा इव्हन मल्टिपल आहे. इव्हन मल्टिपल्स ना तुम्हाला काय मिळेल, इव्हन मल्टिपल्स ऑफ कॉमन फॅक्टरला काय मिळेल, तुम्हाला मिनिमा मिळतील. इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू हा पार्ट डिफरन्स असेल तर मिनिमा मिळणार आहे, उलट होणार आहे. आणि करस्पॉन्डिंग पार्ट डिफरन्सला जी काय पोझिशन आहे ऑन द स्क्रीन, ती पोझिशन असली पाहिजे इव्हन मल्टिपल ऑफ दिस कॉमन फॅक्टर लॅम्डा डी बाय टू. लक्षात आलंय, बरोबर. बर, एक फायनल एवढा पॉइंट फक्त तुम्ही लिहून घ्या, तुम्हाला समजतं, पटपट पटपट लिहून घ्या. कंडिशन फॉर मॅक्सिमा थोडस एक्सटेंड होईल पण कम्प्लीट करून टाकू, डिफ्रॅक्शनचा विषय संपेल. मॅक्सिमाचं पण लिहून टाकूया ना, कंडिशन फॉर मॅक्सिमा म्हणा. गिव्हन पॉइंटला येणाऱ्या वेव्ज मधला टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट वेव्ज मधला पार्ट डिफरन्स पाहिजे ऑड मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू. उलट, बरोबर उलट, इंटरफरन्सच्या बरोबर उलट करत जायचं. पण पार्ट डिफरन्स म्हणजे ए साइन थीटा, सो ए साइन थीटाची व्हॅल्यू ऑड मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू. पण साइन थीटा म्हणजे डायग्राम मध्ये बघितला तर एक्स अपॉन डी, अकॉर्डिंग टू डायग्राम साइन थीटा म्हणजे एक्स अपॉन डी. सो त्या बाळांनो साइन थीटाला रिप्लेस करा ए इंटू एक्स अपॉन डी, आणि पोझिशन्स ऑफ मिनिमा नाही, पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा काढा. स्क्रीन वरती कोणत्या कोणत्या पोझिशन्स ला मॅक्सिमा मिळेल ते पण काढा, एक्स्ट्रा व्हॅल्यूज.
ऑड मल्टीपल ऑफ कॉमन फॅक्टर लॅम्डा डी बाय टू ए, या डी ला राईट साइड ला पाठवा, कॅपिटल डी न्यूमरेटर मध्ये जाईल, या ए ला डिवाइड करायला आणा, टू ए होईल. सो लॅम्डा डी बाय टू ए ऑल्सो ऑड एज इट इज राईट. सो एक्स च्या कोणत्या व्हॅल्यूज ना मॅक्सिमा मिळणार आहे, ऑड मल्टीपल ऑफ कॉमन फॅक्टर ला मॅक्सिमा मिळणार आहे. ऑड नंबर कुठन चालू केले, ऑड नंबर कुठन चालू केले, तीन पासून चालू केले. वन का नाही घेतला, दॅट विल बी द सस्पेन्स फॉर द नेक्स्ट लेक्चर, बिकॉज इट्स डिस्क्रिप्शन विल टेक अ टाइम. हा जर इवन नंबर नाही, इवन नंबर सोडून द्या, बर कुठल्या कुठला नंबर कशासाठी रिझॉल्व केलाय, झिरो कुणासाठी कुणासाठी रिझॉल्व केलाय, सेंट्रल मॅक्सिमा. टू फोर सिक्स याच्यातून तुम्हाला पहिला मिनिमा, दुसरा मिनिमा, तिसरा मिनिमा, टू फोर सिक्स मिळत राहतील. पण मॅक्सिमासाठी जे नंबर आले, मॅक्सिमासाठी ऑड नंबर ना, उलट करायचं आहे, मॅक्सिमासाठी ऑड नंबर, पण ते ऑड नंबर चालू कुठनं झाले, थ्री. इंटरफरन्स मध्ये वन पासून चालू झाले असते, इंटरफरन्स मध्ये वन पासून चालू झाले असते, पण डिफ्रॅक्शन मध्ये कुठनं चालू झाले, थ्री. आणि त्याचं एक्सप्लेनेशन इज गोइंग टू बी द सस्पेन्स, त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर बघावं लागेल. ओके, सो हा ऑड नंबर थ्री टाकला तर तुम्हाला पहिल्या मॅक्सिमाची पोझिशन, हा ऑड नंबर फाईव्ह टाकला तर दुसऱ्या मॅक्सिमाची पोझिशन, हा ऑड नंबर सेव्हन टाकला तर तिसऱ्या मॅक्सिमाची पोझिशन, अँड सो ऑन. बरोबर बरोबर, इथंपर्यंत लक्षात आलंय, होतं इंटरेस्टिंग डिफ्रॅक्शन, इंटरफरन्स पेक्षा इंटरेस्टिंग आहे ना, थोडस वेगळं आहे. उलट उलट तर व्हायला लागलंय, पण एक्झॅक्टली उलट होत नाही. आता वन ऑब्सेंट आहे बघा, का तो ऑड नंबर ऑब्सेंट आहे, that we will reveal in the next lecture. So chalo, bye bye everyone, let me end the lecture at this point. Online people, up to this just reply me once cw and then you can leave the meeting. Tumhi break gya, break gya button. Sound good. Online people, please reply once and then you can leave the meeting. सार्थक, श्वेत, सुचित्रा, जस्ट रिप्लाय वन्स सी डब्ल्यू अँड देन यू कॅन लिव्ह द मीटिंग. लिहून झालंय का बघा तुमचं, झालंय, केतकी डन, ओके चलो, लेट मी एंड द लेक्चर.